तीर्थास्पदं शिवविरञ्चुनुतं शरण्यं भक्त्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वंदे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा दरुणबिंबफला धरोष्ठा पुरणीन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि त्वमहं न जाने। नमो ज्ञान देवो नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधो सखा पूर्णमाधा मति मंदते ज्ञानदाता दिनासी। नमस्कार साष्टांग श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कीर्तन रंगी हरिरंगलासी एवो निस्कंदी मगबैसलासी। श्री राम नामी अति प्रीति जाला तो निम्बराज नयनी तुम्ही देखिएला। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपोलिया। या ठिकाणी हरिभक्त परायण कैलासवासी रावसाहेब महाराज गवळी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गवळी परिवार शहाजापूर ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त आणि मुंबईकर सर्व या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या उपस्थितीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड सेवेमध्ये आज पंचम दिवसाची सेवा आपल्याला श्रवण करायची आहे। तत्पूर्वी वाणी गुणानुकथने आपली वाणी पवित्र व्हावी, आपलं मन पवित्र व्हावं, आपली बुद्धी पवित्र व्हावी म्हणून सर्वांनी एक सुंदर असं नामसंकीर्तन करायचं आणि या ठिकाणी हाताने टाळी वाजवायची, मुखानी गोड असं भगवंताचं नामचिंतन करायचं आणि या ठिकाणी आपल्याला भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा आहे। ज्यांनी ज्यांनी पदार्थ आणलेले आहेत त्यांनी त्यांनी या ठिकाणी न गोंधळ करता इथं कोट मांडलेली आहे तिथं या ठिकाणी यायचं आहे आणि ठेवायचं आहे। आपलं नाव सांगायचं, नंतर आपण नंबर काढणार आहोत आणि ज्यांचा पदार्थ देवाला मान्य असेल त्यांचा नंबर निघणार आहे, त्यांना बक्षीसही मिळणार आहे। या ठिकाणी आमचे संयोजक इथे आहेत, त्यांना नाव सांगायचं आणि पदार्थाचा त्या ठिकाणी तिथं ठेवायचे योग अगदी व्यवस्थित ज्यांनी आणले त्यांनी। आणि चला भजन सुरू कराय। हॅलो हॅलो श्री राम हॅलो किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम हो जाए। हो जुबा पे राधा 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 नाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, किशोरी कुछ ऐसा इंतजाम इंतजाम हो जाए। अरे
कृपा करती हो श्री राधे, तुम अपने भक्त पर कृपा करती हो श्री राधे, हो श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, हो श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, श्री राधे राधे, हो जुबा पे राधा 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 नाम हो जाए, जुबा पे राधा 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 नाम हो जाए, और कुछ ऐसा इंतजाम हो जाए, और कुछ ऐसा इंतजाम हो जाए। हरी बोल, सर्वानी ताड़ा वादन भजन कराते, हरी बोल राधे श्री राधे, श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे है श्री राधे, हो श्री राधे है श्री राधे, हो श्री राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे, हो श्री राधे 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 राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे श्री राधे राधे श्री राधे, श्री राधे 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 राधे, वृंदावन में राधे राधे, सहजपुर में राधे राधे, आलंदी में राधे राधे, राधे 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 राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, प्रेम से बोलो राधे राधे, कुंज बिहारी राधे राधे, वृंदावन में राधे राधे, बरसाने में राधे राधे, राधे 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 देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। या श्री स्वयं सुकृतनाम भवनेश्व लक्ष्मी पापात्मनाम कृतधिया मृदेश बुद्धि श्रद्धा सताम कुलजनम प्रभवस्य लज्जाम ताम त्वाम नतास्म परिपालय देवी विश्वम। कालच्या कथेमध्ये आपण भगवंताचा दिव्य जन्म पाहिला। श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगत असताना चंद्रवंशाचा परिचय सांगत असताना चंद्रवंशाचा परिचय सांगतात। अथात शूयतान राजन वंशसो मत्स्य पावनाः अस्मिन् नैलादयो भूपा कीर्तयन्ते च पुण्यकीर्तयाः। या ठिकाणी अथात शूयतान राजन वंश सोमस्य पावनाः, सोमवंश म्हणजे चंद्रवंश हा सुद्धा महान पवित्र, आणि या चंद्रवंशामध्ये सुद्धा महान महान पराक्रमी असे राजे जन्माला आले। नारायण ब्रह्मा अत्री चंद्रमा बुध पुरुरबा एल यांना सहा मुलं झाली, आयु सतायु सत्ययायु रथ विजय जय। नंतर यांच्या वंशामध्ये नहुष झाले, यांना सहा मुलं यती ययाती संयाती
आयाति वियति कृति श्री शुकाचार्य महर्षि राजा परीक्षितला सांगत असताना संपूर्ण चंद्र वंशाची परंपरा सांगत असताना अतिशय पवित्र अशी परंपरा नहुषाच्या उदरी सहा मुलं जन्माला आली यती ययाति संयाति आयाति वियति कृति यांच्या वंशामध्ये यती तर यतीच झाला लक्षात घ्या. नंतर ययातीला ययातीचे दोन विवाह होतात. त्या ठिकाणी एक शुक्राचार्यांची मुलगी देवयानी आणि एक राज दानव राज वृषपर्वा त्याची मुलगी शर्मिष्ठा आणि ह्या सर्व पूर्ववंशाचा इतिहास राजा दुष्यंत यांच्या वंशामध्ये पण महान महान राजे झाले. त्या ठिकाणी आजमीड देवमीड आणि शूरसेन आणि या शूरसेनाचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं अनकधुंदुभी. अनकधुंदुभी म्हणजेच वसुदेव. अनकधुंदुभी म्हणजे वसुदेव आणि ह्या वसुदेवाचा विवाह त्या ठिकाणी पहिले त्यांचे सात विवाह झालेले असतात लक्षात घ्या वसुदेवांचे. श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगत असताना असं सांगतात की वसुदेवाचा पहिला विवाह झाला पौरवी, दुसरा विवाह रोहिणी, तिसरा भद्रा, नंतर मदिरा, नंतर रोचना, नंतर इला आणि हा देवकी. हा जो देवकी आहे या देवकीचा हा सातव्या क्रमांकाचा विवाह होता देवकी बरोबर. आणि देवकी बरोबर ज्यावेळेस विवाह होतो वसुदेवांचा, कंसाचा मित्र असतात लक्षात घ्या, कंसाचे मित्र असतात वसुदेव. आणि वसुदेवांबरोबर ज्यावेळेस देवकीचा विवाह होतो त्यावेळेस देवकीला देवकी कंसाची सख्खी बहीण नसते, काकाची मुलगी असते देवकी. परंतु कंस देवकीवर एवढं प्रेम करत होता, भाऊ हा बहिणीवर प्रेम करतच असतो पण बहिणींच्या अपेक्षा एवढ्या वाढत चालल्या की आता भाऊ म्हणतो नकोच. आता मर्यादा सोडायला लागले म्हणल्यावर भाऊ तरी काय करणार. कंस एवढा प्रेम करत होता देवकीवर की राजवैभव असताना, स्वतः राजा असताना स्वतः त्यानं रथाचं सारथ्य केलं. कंसानं स्वतः सारथ्य केलं. आणि ज्यावेळेस देवकीचा विवाह झाला, सारथ्य केलं, देवकी आणि वसुदेवाला रथातून घेऊन चालले, त्यावेळेस आकाशवाणी झाली अष्टमो गर्भ हो, अष्टमगर्भ तुझा नाश करणार आहे, अष्टम गर्भ तुझा वध करणार आहे. आणि दुष्ट आणि शंख यावर कधी भरोसा ठेवायचा नसतो. दुष्ट काय असतो, दुसऱ्याच्या बुद्धीनं चालतो, त्याला स्वतःची बुद्धी नसते बरं. जी माणसं दुसऱ्याच्या बुद्धीनं चालतात ना ती काही कामाची नाही लक्षात घ्या, बुद्धी स्वतःची पाहिजे. शंख जसा दुसऱ्यानं फुंकला म्हणजे वाचतो, तसे काही काही माणसं दुसऱ्यानं काय केलं की म्हणजे ते बोलत जातात आणि नंतर म्हणतात अहो असं बोलायचं नव्हतं पण त्यांनी सांगितलं. अरे मग तुला बुद्धी नव्हती का, तुला कळत नव्हतं का. स्वतःची बुद्धी गहाण ठेवायची का, बुद्धी दिली कशाला देवाना. काही काही माणसं म्हणतात म्हातारपणात कामाला येईल. अरे तू म्हातारा होणारच नाही, कशाला कामाला येते म्हातारपणा. आता तू म्हातारा होतो का, हा होणार नाही, काहीच चांगलं नाही, तू म्हातारा कशाचा होतोय. ही भाग्यवान माणसं जी म्हातारी होता, आपल्या नशिबामध्ये तो योग नाहीच आहे, आपण होणारच नाहीये. आणि मारण्याकरता आला कंस, मारण्याकरता आला आणि वसुदेवानं कंसाचा हात धरला. पती त्याला म्हणतात जो पत्नीचं रक्षण करू शकतो. शास्त्रामध्ये सूर्याला पती म्हणतात, सूर्य प्रजेचं रक्षण करतो, सूर्याला पती म्हटलं जातं शास्त्रामध्ये. पार रक्षणे हा धातू आहे, जो रक्षण करतो, पालन करतो, पोषण करतो. वसुदेवानं हात धरल्यानंतर सांगितलं की अरे ही तुझी बहीण आहे आणि बहीण ही पुत्री तुल्य असते आणि जर तुला जीवनामध्ये काही प्राप्त करून घ्यायचे असेल, यशवान माणसानं, धैर्यवान माणसानं, कुलवान माणसानं,
कधीही पत्नीवर हात उगारू नये. शास्त्राचं असं मत आहे की स्त्री ही क्षणकालाची पत्नी असली तरी अनंत अनंत कालाची माता असते. लक्षात घ्या, अनंत कालाची माता असते. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये ज्या राष्ट्रामध्ये ज्या देशामध्ये नारीचा सन्मान आहे तिथे देवतांचं वास्तव्य असतं. यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. तिथे देवता वास्तव्य करता. या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अरे तू हिचा वध करणार, ही तुझी पुत्री तुल्य आहे आणि तुझी अपकीर्ती होईल जगामध्ये, तू हिचा वध करू नको. मारण्याकरता आला, परंतु वसुदेवानं सांगितलं की तुला हिच्यापासून भय आहे की हिच्यापासून जन्माला येणाऱ्या बालकांपासून भय आहे. त्यानं सांगितलं हिच्यापासून जन्माला येणाऱ्या बालकांपासून भय आहे. मग त्यानं सांगितलं जो बालक जन्माला येईल तो तुझ्या दारामध्ये आणून दिला जाईल, त्या बालकाचा तू वध कर. कंसाला पटलं. कंसानं दोघांना बंदीशाळेमध्ये टाकलं गेलं. बंदीशाळेमध्ये दोघांना टाकलं गेलं आणि महाराज विधीचं विधान होतं. हरिवंश पुराणामध्ये अशी कथा येते, पुराणांतर्गत अशी कथा येते, मागच्या जन्मातले हे वैरीच होते. सहा बालकं आली, सहा बालकांचा कंसानं वध केला. लक्षात घ्या, सातवा योग मायेनं नेला आणि आठवे परमात्मा येणार. दशदिशांना आनंद झाला, ग्रह नक्षत्रांना आनंद झाला. अहो काल शहाजापूरमध्ये भक्त लोकांना केवढा आनंद झाला. नुसता भगवंत येणार, जर 5000 वर्षापूर्वीची ही घटना आपण ऐकतोय, काल आपण केवढा आनंद. म्हातारे माणसं सुद्धा उड्या मारत होते, मला वाटलं पडतात की काय आता, परंतु काही कोणी पडलं नाही. म्हातारे माणसं सुद्धा ओ आनंद. परमात्मा येणार, दशदिशांना आनंद झाला, नक्षत्र ग्रह नक्षत्रांना आनंद झाला. परमात्मा येत असत, भागवत कथा ऐकत असताना परमात्म्याचा जो जन्म आहे आणि आपला जो जन्म आहे याच्यामध्ये भेद आहे. बरं, तुम्ही आम्ही जन्माला येतो ना, येताना रडतो, आल्यानंतर काय माणसं फार हसतात असं काय नाही. कधी विचारलं कसं आहे, रडत रडतच सांगतात बरं आहे. कधीच म्हणत नाही चांगलं आहे, चांगलं कधी कोणी म्हणतच नाही बरं आहे म्हणतात. येताना रडतात, जीवन जगत असताना रडतात आणि जाताना हसतात वय, जाताना सुद्धा रडतात. आणि रडकी माणसं ही माफी मागून सांगतोय, देवाला कधी आवडत नाही. लक्षात, रडकी माणसं देवाला कधी आवडत नाही. लक्षात घ्या हो, परमात्मा परमात्मा कसा आहे लक्षात घ्या. परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचा जन्म हा दिव्य जन्म आहे. तुमचा आमचा जन्म हा योनिज आहे, योनिज. आणि ज्यांचा ज्यांचा जन्म योनिज असतो त्या जन्मामागे अस्ति जायते वर्धते विपरिणमते विनश्यति अजोपी संन्यवे यात्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतिम स्वामधिष्ठाय. भगवंताचा जन्म आणि आपला जन्म याच्यामध्ये खूप 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 अंतर आहे. माणसं काही नाही, सहज बोलतात, उचलली जीभ, पुढचं तुम्ही म्हणा. माणसं बोलताना सहज बोलता. अरे परमात्म्याचा जन्म आणि तुमचा आमचा जन्म याच्यामध्ये भेद आहे. परमात्मा जन्माला येत असताना प्रगट होतात, प्रगट. परमात्म्याचं प्रागट्य असतं आणि तुमचा आमचा जन्म असतो, आणि ज्यांचा जन्म असतो त्याचा मृत्यू असतो. परमात्म्याचं प्रागट्य असतं, परमात्म्यानं सर्व ठरवलं कुठे जायचं, कधी जायचं, केव्हा जायचं, हे सर्व परमात्म्यानं नियोजन केलं. परमात्म्यानं त्या ठिकाणी अष्टमीचं चयन केलं. प्रथम परमात्म्याला प्रतिपदेला यायचं होतं. प्रतिपदा म्हटली मला नकोय, आता आली प्रतिपदा, बघा आलीच आता बली प्रतिपदा, म्हणजे गुढी पाडवा. पाडवा कधी असतो? प्रतिपदेलाच असतो ना. प्रतिपदेला परमात्म्याला यायचं होतं. प्रतिपदा म्हटली मला आवश्यकता नाही, घराघरामध्ये माझं पूजन होतं. प्रतिपदा म्हटली मला नकोय तो. परमात्म्याला वाटलं द्वितीयेला यावं. द्वितीया म्हटली मलाही तुझी आवश्यकता नाही. द्वितीया म्हणजे भाऊबीज. भाऊबीज कधी असते? द्वितीयेला असते ना.
द्वितीया भाऊबीज घराघरामध्ये वाळलं जातं. परमात्मा म्हटले तृतीयाला येतो, तृतीया म्हटले मी अक्षय्य आहे. आखिदी कळते ना, आखिदी आखिदी गण बिन काय जीव घालता का? हा मग बरं आहे. मी म्हटली अक्षय्य आहे, अक्षय्य माझा कधीही क्षय होत नाही, मला तुझी आवश्यकता नाही. मग परमात्मा गेली चतुर्थीकडे, चतुर्थी म्हटली कलियुगामध्ये, कलियुगामध्ये माझी खूप मजा आहे चतुर्थीची. ज्याला कळत नाही तोही चतुर्थी, चंद्र उगून तर तो पठ्ठ्या झोपलेलाच असतो, त्याला समजतच नाही चंद्र कधी उगवतो, चतुर्थी धरतो. चतुर्थी म्हटली मला कलियुगामध्ये घराघरामध्ये मोदक मिळतात, मलाही तुझी आवश्यकता नाही. पंचमी म्हटली मी काय आमची पवित्र संस्कृती, विश्वामध्ये विश्वामध्ये अशी संस्कृती नाही आपली, ही पवित्र संस्कृती. सापालाही दूध पाजणारी आमची पवित्र संस्कृती, सर्पाला सुद्धा दूध पाजलं जातं नागपंचमी. पंचमी म्हटली मलाही आवश्यकता नाही, षष्ठी म्हटली मलाही आवश्यकता नाही, सप्तमी रथसप्तमी, नवमीला काल आपण प्रभू रामचंद्र, नवमी तिथी परमात्मा प्रभू रामचंद्र, नवमीला दश, प्रत्येक तिथीला कुणी ना कुणी आलं, अष्टमीला कुणी नव्हतं, अष्टमीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, अष्टमीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अष्टमी म्हटली मला कुणी नाही. तुम्ही सर्वजण अतिशय दूर दूरवरनं कथा ऐकायला येता, कथा तुम्हाला सात दिवसात काय कळेल नाही कळेल हे मला सांगता येणार नाही, परंतु एक गोष्ट सांगतो सर्वांना की जगामध्ये असं कोणी म्हणायचं नाही की आम्हाला कोणी नाही. भगवान दत्तात्रयांच्या प्रांगणामध्ये बसलेलो आहोत, भगवान दत्तात्रयांची शपथ घेऊन सांगतो, ज्याला कोणी नसतं ना, ज्याला कोणी नसतं त्याला ईश्वर असतो, लक्षात घ्या. तो अनाथाचा नाथ हे लक्षात घ्या, तो अनाथाचा नाथ, ज्याला कोणी नाही त्याला ईश्वर असतो. ईश्वर म्हटले मी येतो अष्टमीला. हो परमात्मा, परमात्मा म्हटले अष्टमी तू रडू नको मी येतो. अष्टमीचं परमात्म्यानं चयन केलं, परमात्म्यानं बुधवारच चयन केलं. बुधवार आज कोणता वार आहे? कोणता का असं आपल्याला काय घेणं ना देणं, आपल्याला काय वार कळतात काय? आपल्याला सोमवार कळत नाही, एकादशी कळत नाही, काय आपलं अवघड गणित आहे हो. घरातली माणसं म्हटली सोमवारी आहो नको, तो म्हणतो त्याला काय होतं, चाल इतका हो हा एवढा पंडित आहे याला सोमवार कळायला तयार नाही, याला याला एकादशी कळायला तयार नाही. इतकी अधोगती, एवढी अधोगती. परमात्म्याने बुध वाराचं चयन केलं, लक्षात घ्या सज्जन हो. याचं शास्त्रीय कारण असं आहे, परमात्म्याला शास्त्रीय कारण श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगत होते की हे परीक्षिते, परमात्म्याला चंद्रवंशामध्ये यायचं होतं, चंद्रवंशामध्ये यायचं होतं. आणि प्रत्येक ग्रहाचा किंवा प्रत्येक राशीचा म्हणजे ग्रहाचा एक स्वामी असतो. चंद्र जो आहे ना, चंद्र चंद्राचा स्वामी हा बुध आहे. इथं काका बसलेले. चंद्र जो आहे ना, चंद्र चंद्राचा स्वामी हा बुध आहे. बरं, प्रत्येक ग्रहाचा एक स्वामी असतो आणि चंद्राचा स्वामी हा बुध आहे. तर देवाला असं वाटलं की आपल्याला ज्या वंशामध्ये जन्माला यायचे, ज्या वंशामध्ये आपल्याला अवतार घ्यायचा आहे, त्या मूळ पुरुषाला आनंद व्हावा. हो, मूळ पुरुषाला आनंद व्हावा म्हणून परमात्म्याने बुध वाराचं चयन केलं, लक्षात घ्या. आणि दुसरं कारण असं आहे की सोमवार सर्वांना आहे, मंगळवार सर्वांना आहे, गुरुवार सर्वांना आहे, शुक्रवार सर्वांना असतो, शनिवार सुद्धा बरेच जण धरतात, आता रविवार पण धरायला लागली, पण बुधवार कोणाला या? हात वर करा. बुधवार माणसं म्हणतात बुधवार देवाचा नाहीच, बुधवाराला वालीच नाही, बुधवार कोणीच उपवास पकडत नाही, लक्षात घ्या. परमात्मा म्हटले मी बुधवारी जन्माला येतो, परमात्मा म्हटले मी बुधवारी जन्माला येतो. नक्षत्र ग्रह नक्षत्र सर्वांचं परमात्म्यानं चयन केलं, आणि सर्वांचं चयन केल्यानंतर शास्त्रानं सांगितलं परमात्म्याचा जो जन्म होता तो दिव्य जन्म होता, लक्षात घ्या. आणि परमात्म्यानं ज्यावेळेस हे सर्व केलं, आणि श्री शुकाचार्य महर्षी राजा प्रक्षितेला सांगत असताना सांगतात की दशरथे मारिला तोच होता मास वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र माया घाली अस्र रक्ष पाळ, नवग्रह अनुकूल सर्वांचे जे मूळ वसुदेव कपाळ, धन्य धन्य.
जयाचा हा वंश तयासी आनंद माझ्या घरी गोविंद अवतरला आयोनी संभव नोहे काही शमी नामयाचा स्वामी प्रगटला वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परहा जनेशते तत्प्रियार्थम संभवंतो सुरश्रिया श्री शुकाचार्य महर्षि राजा परीक्षितला संगत असतात आणि संगत असताना समंतात वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परहा साक्षात भगवंताचा अवतार साक्षात भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवंत प्रगट झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीला पुण्य लागतं बरं पुण्य नसेल तर ती गोष्ट घडत नाही प्रत्येक गोष्टीला पुण्य लागतं प्रत्येक गोष्टीला पुण्य लागतं पुण्याशिवाय काही गोष्टी घडत नाही सेवा जरी घडायची असेल ज्या व्यक्तीची सेवा घडते ना सेवा कोणाच्याही दैवामध्ये नसते तो का म्हणे सेवा हा तो पूर्वजांचा ठेवा हा पूर्वजांनी चांगलं कर्म केलेलं आहे आपल्या पूर्वजांनी चांगलं कर्म केलं म्हणून सेवा करण्याचा योग जीवनामध्ये येतो तो का म्हणे ओ मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही परमार्थामध्ये जी सेवा घडली जाते त्याला पूर्वजांची पुण्याही लागते पूर्वजांचे आशीर्वाद लागतात आणि ही सर्व सेवा घडल्यानंतर वसुदेवाच्या गृही आज साक्षात परमात्मा जन्माला आले लक्षात घ्या आणि वसुदेवाचं पुण्य तेवढंच होतं बरं आणि वसुदेवाचं पुण्य तेवढं असल्यामुळे परमात्मा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी परमात्म्याने सांगितलं परमात्म्याची अष्टवर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रकट झाली सशंख चक्रम सक्रीट कुंडलम सपीत वश्रम सहार वक्ष स्थल कौस्तुभ श्रियम आणि अशी अष्टवर्षाची मूर्ती कारागृहामध्ये प्रकट झाली देवकीचं भाग्य उदयाला आलं वसुदेवाचं भाग्य उदयाला आलं आणि बंधन मुक्त झाली काय देवकीच्या जीवनामध्ये योग असेल काय वसुदेवाच्या जीवनामध्ये योग असेल आणि मग होतं काय त्या ठिकाणी इथपर्यंत पुण्य होतं देवकी वसुदेवाचं आता वसुदेवानं आणि देवकीनं दर्शन घेतल्यानंतर देवकीनं सांगितलं हे परमात्मन मला मातृत्व सुख काही मिळालं नाही तो छोटा हो परमात्मा छोटे झाले पण छोटे होत असताना परमात्मानं सांगितलं तुमचं पुण्य एवढंच आहे आता मला इथे ठेवू नका नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या घराला घराला नंदाच्या नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला परमात्मा कुणाच्या घरी जात असतात लक्षात ठेवा परमात्मा कुणाच्या घरी जात नाही ईश्वर घरी कुणाच्या जातात नंद शब्दाचा आनंद होतो जी माणसं आपला आनंद दुसऱ्याला देतात जी माणसं आपली प्रेरणा दुसऱ्याला देतात जी माणसं हो दुसऱ्याला धैर्य देतात
परमात्मा त्या व्यक्तीच्या घरी जात असतात, लक्षात ठेवा. परमात्मा तिथे जात असतात. यशोदा, यशोदा शब्दाचा अर्थ होतो यशम ददाती, यश यश देणारी होती यशोदा. आणि आपलं यश दुसऱ्याला देणं हे एवढं सोपं नाहीये, आपलं यश दुसऱ्याला देणं एवढं सोपं नाहीये. दुसऱ्याचं यश आपल्या नावावर आपण लिहिणारी माणसं आपल्या घरी कुठे देव येत असतो का? अरे यश द्यावं लागतं, कीर्ती द्यावी लागते यशोदा. आणि परमात्मा नंद यशोदेच्या दारामध्ये आज परमात्मा आलेले आहेत. आणि महाराज इतका आनंद, इतका आनंद, केवढा आनंद नंदराजाच्या घरी तुम्हाला सांगू. हो, गुढिया पताका तोरणे करती कथा गाती. गुढिया तोरणे तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे तोरणे, गुढिया तोरणे, गुढिया तोरणे तोरणे, गुढिया तोरणे. हो करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, कृष्ण नंदा घरी, नंदा घरी आनंद जाणार नारी. बाळकृष्ण नंदा घरी, नंदा घरी आनंद जाणार नारी. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे. आणि ह्या सर्व गोष्टी, ह्या सर्व गोष्टीचं चिंतन करत असताना आज नंदराजाच्या राजवाड्यामध्ये नंदोत्सव. नंदत्वात मज उत्पन्ने जातरादो महामनहा, आहूय विप्राण वेदज्ञा श्नात श्रुतिलंकृताहा. नंदराजाला एवढा आनंद, नंदाचं वय 75 वर्षाचं होतं, लक्षात घ्या. यशोदेचं वय आणि 75व्या वर्षी पुत्रप्राप्ती ही काही सामान्य संकल्पना नाहीये. वय असावं आणि उतार वयामध्ये पुत्रप्राप्ती व्हावी. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, वयशेची या सेवटी. उतार वय असावं आणि उतार वयामध्ये पुत्रप्राप्ती व्हावी आणि तोही पुत्र भगवान असावा. केवढा आनंद झाला नंदराजाला, ऐश्वर होतं. वाचयित्वा स्वस्ती वाण, स्वस्ती वाचन केलं. आणो भद्राहा कृतवो जंतु विश्वतो दब्धासो अपरीतास बुद्विदः देवानो जथा सदमिद्वृधे. स्वस्तिनो इंद्र वृद्धश्रवाः स्वस्तिनः पूखा विश्ववेदाः स्वस्तिनस्तारक्षो अरिष्ठनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. वाचयित्वा स्वस्ति वाचन केलं. आनो भद्रा स्वस्ति वाचन केलं. आणि धेनुनाम नियते प्रादाद विप्रेभ्यः समलंकृते. धेनुनाम नियते प्रादाद विप्रेभ्यः समलंकृते. तिलादीन सप्त सप्तराशी, सप्त सप्तराशी तिल, तिल सप्तराशी धान्य. आणि सर्व या ठिकाणी नंदराजानं दान केलं. नंदराजानं सर्व दान केलं, लक्षात घ्या, सप्त सप्तराशी. आणि हे सर्व दान केल्यानंतर त्या ठिकाणी, सर्व दान केल्यानंतर त्या ठिकाणी एवढं नंदराजाने दान केलं, गाई तर दिल्याच दिल्या. धेनू म्हणजे गाय, धेनू म्हणजे सवत्स, गाय नाही धेनू. तुकाराम महाराजांचे शब्द मोठे विलक्षण आहेत.
गाय म्हणजे भाकड गाय म्हणतात आणि धेनू म्हणजे जी वासरू देते, जी दूध देते, जी गो महाराज म्हटले सधेनवा, धेनू वेगळी आणि गाय वेगळी, लक्षात घ्या. गाईला प्रत्येक गाईला धेनू म्हणत नाही, प्रत्येक गाईला धेनू म्हणत नाही. धेनू म्हणजे जी दूध देण्यामध्ये समर्थ आहे, जी वासरू देण्यामध्ये समर्थ आहे, तिला धेनू म्हणता. सवत्स आणि ह्या प्रकारे नंदराजांनी दान दिलं. माणसं दान घ्यायला विसरली आणि त्या ठिकाणी सांगितलं. ह्या सर्व गोष्टी सांगत असताना आज श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगत होते की गोपान गोकुल रक्षाभ्याम निरूप्य मथुरांगतः नंद कंसस्य वार्षिक्यम करम दातुम क्रुद्वः. हे जे गोकुळ होतं ना, हे गोकुळ मथुरेच्या आश्रित होतं, लक्षात घ्या. गोकुळ हे मथुरेच्या आश्रित होतं आणि गोकुळचं रक्षण करण्याकरता दरवर्षी नंदराजाला कर द्यावा लागत असे आणि नंदराजा मथुरेमध्ये कर देण्याकरता नंदराजा आले आणि कर देण्याकरता ज्यावेळेस नंदराजा त्या ठिकाणी आले त्यावेळेस त्या ठिकाणी नंदराजा त्या ठिकाणी वसुदेवाकडे जातात आणि वसुदेवाकडे गेल्यानंतर वसुदेवांना विचारतात, अहो ते देवकी पुत्राहा कंसेन बहवो हतः एका अवशिष्टा वरजा कन्या सापी दिवंगतः. एक कन्या म्हटली ती पण आकाशामध्ये गेली, ती एक शेवटची म्हणजे ती आठवा जो सातवा जो योग मायेनं नेलेला होता ती कन्या होती ना, माया होती, ती पण आकाशामध्ये गेली असं ऐकलंय. वसुदेव कंसाचे ह्या ठिकाणी कंसानं ह्या वसुदेवांना बंदीशाळेमध्ये ठेवलेलं होतं, परंतु नंदराजा आणि वसुदेव हे मित्र होते. महाराज संत त्याला म्हणतात, जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, जो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो त्याला संत म्हणतात, त्याला महात्मा म्हणतात. आज समाजामध्ये 95% माणसं स्वतःच्या दुःखानं दुःखी अजिबात नाही, लक्षात घ्या. दुसऱ्याच्या सुखानं माणसं जास्त दुःखी आहे समाजामध्ये, लक्षात घ्या. दुसऱ्याच्या सुखानं समाजामध्ये जास्त माणसं दुःखी आहेत, लक्षात घ्या. परंतु संत त्याला म्हणतात, संतांचं अंतःकरण त्याला म्हणतात, जो दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होतो, जो दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतो त्याला संत म्हणतात, त्याला महात्मा म्हणतात. दुःखाच्या दुःखानं दुःखी होणे आणि दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणे. आणि दोघांची चर्चा होते, दोघांची एकमेकांमध्ये चर्चा होते आणि इकडे काय होतं, इकडे कंसाला माहीत होतं, कारण कसं, तो आठवा ज्यावेळेस मारण्याकरता गेलेला होता ती आकाशामध्ये जाते ना, हातातून सुटते, त्याच्या ती माया असते ती हातातून सुटते आणि आकाशामध्ये जाते, पण जाताना ती त्याला सांगून जाते, तुझ लागी वदी उपजला मद उपजला मद आदी उपजला मद तुझ लागी वदी उपजला मद वावा तुझ लागी वधी, तुला मरणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे, उपजला मज आधी तो माझ्या आधी जन्माला आलेला आहे. ती आकाशामध्ये जात असताना श्री शुकाचार्य महर्षी सांगतात, त्वम वैष्णवी शक्ती अनंत वीर्या विश्वस्य बीजं परिमासी माया यमोहितं देवी समस्त मेतत्वम वै प्रसन्ना भूमुक्ती हेतू. तिनं अष्टभुजा देवीचं रूप धारण केलं आणि सांगितलं, हे मूर्ख मला मारतो, अरे तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे, तो मला काय मारतोस. मग मात्र कंस भयभीत झाला, लक्षात घ्या, कंस भयभीत झाला. प्रत्येकाला भीती आहे बरं, जीवनामध्ये भोग येतात ना, भोग एकटे कधी येत नाही, प्रामाणिकपणानं सांगतो, भोग येताना एकटे कधीच येत नाहीत, भोग येताना रोगाला घेऊनच येतात. भोगे रोगा जोडोनिया
काकड्यामध्ये म्हणतो ना आम्ही, भोगे रोगा जोडोनिया दिले अनिका, भोगे रोग भयम, भोगामध्ये रोगाची भीती आहे, भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्तेंद्रपालात भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम काये कृतांतात भयम। जगामध्ये सर्व वस्तू ह्या भयभीत करणाऱ्या आहेत, लक्षात घ्या। भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्तेंद्रपालात भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम काये कृतांतात भयम सर्वम वस्तु भयान्वितं भवितृणां वैराग्यमेवा भयम। भीती भीती कंसाला एवढं ऐश्वर होतं कंसाकडे, परंतु भीती होती, लक्षात घ्या, मरणाची भीती होती, मृत्यूची भीती होती। आणि मग भयभीत असणारा कंस त्यानं सर्व असुरांना एकत्र केलं, आणि असुरांना एकत्र केल्यानंतर असुरांना सांगितलं, माझा शत्रू जन्माला आलेला आहे, बालक जन्माला आलेला आहे, त्याचा वध जो करेल त्याला मथुरेचं अर्ध राज्य दिलं जाईल, भरपूर अशी संपदा दिली जाईल, आणि त्यामध्ये कंसेन प्राहिता घोरा पुतना बालघातनी शिंशचार निघ्नंती। श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितला सांगतात की त्या संपूर्ण सभेमध्ये एक पुतना नावाची असुरी शक्ती होती, ती उठली, कंसेन प्राहिता घोरा पुतना बालघातिनी आणि शिंशचार निघ्नंती पुरा ग्राम व्रजादिशु। तिनं सांगितलं, मी मारते सर्वांचा, मी वध करते, तुझ्या शत्रूचाही वध करते। पुतना असुरी होती, परंतु तिने वर रूप धारण केलं चांगलं, होती असुरी पण रूप धारण केलं तिनं चांगलं, आणि तिनं सांगितलं कंसाला की मी सर्व बालकांचा जेवढे ह्या महिन्यामध्ये जेवढी बालकं ह्या गोकुळच्या आसपासमध्ये किंवा ह्या गोकुळामध्ये मथुरेमध्ये आणि या पंचकृषीमध्ये पंच गावामध्ये जेवढी बालकं जन्माला आली त्या प्रत्येक बालकाचा मी वध करते, आणि ती सर्वांना तिनं विष अस्त्र धारण केलं आणि सर्वांना विष प्राशन करत 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 ही पुतना सर्वांना विष पाजत होती, लक्षात घ्या, सर्वांना विष प्राशन करवत होती, आणि ही विष प्राशन करवत 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 त्या ठिकाणी ती नंदराजाच्या राजवाड्याजवळ आली। नामामने आली नंदाची या घरा, नामामने आली नंदाची या घरा, आली नंदाची या घरा, नामामने आली नंदाची या घरा, नामामने आली नंदाची या घरा, नामामने आली नंदाची या घरा। आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा एवढं सौंदर्य, असं वाटलं की स्वर्गातील देवांगणा, स्वर्गातील देवांगणा तर आली नाही ना खाली। काय झालं कलियुगामध्ये, माणसं वरच्या रंगाला भुलली,
वरच्या रंगाला जास्त भुलली, मोठेपणाला जास्त भुलली. लक्षात ठेवा, खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही, जास्त काळ तो चालत नाही. एक अभंग आहे, महाराजांनी सांगितलं, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. अरे नदी वाकडी तिकडे असेल, पण नदी मधलं जे पाणी आहे ना ते पाणी बघा, हो भाव बघा, माणसं वरवर वरवर, आपलं मन चांगलं आहे का, आपली बुद्धी चांगली आहे का, वरच्या रंगाला काय भुललात लक्षात घ्या, काय रंगाला भुललात. आणि ही जी पुतना होती ना, असं सौंदर्य धारण केलं, असं सौंदर्य धारण केलं, सर्व माणसं भुलली. नंद राजाच्या राजवाड्यामध्ये ही पुतना आली, आणि नंद राजाच्या राजवाड्यामध्ये ज्यावेळेस ही पुतना आली, त्यावेळेस परमात्म्याला त्या ठिकाणी काय केलेलं होतं, पाळण्यामध्ये झोपवलेलं होतं. लक्षात घ्या, तसे परमात्मा कधी झोपत नाहीत. लक्षात ठेवा, परमात्मा जर झोपले तर आपण कोणीच उठणार नाहीत. लक्षात घ्या, आपण उठणार नाही. ज्या अर्थी आपण उठतोय ना, ज्या अर्थी आपण सकाळी उठतोय, त्या अर्थी तो जागा आहे, तो जागा आहे म्हणून आपण उठतो. लक्षात घ्या, परमात्मा झोपत नसतात. लक्षात घ्या. हो, आणि मग काय होतं, परमात्म्यानं काय केलं, परमात्म्यानं त्या ठिकाणी थोडासा आवाज केला, आणि ती म्हटली, पुतना म्हटली, अरे यशोदे तो तर अजून जागाच आहे, यशोदे मला तुझ्या बाळाला पाहायचं आहे. म्हटले तुम्ही कोण आहात, म्हटली मी मावशी आहे. आता एवढा मोठा उत्सव होता, उत्सवामध्ये कोणाचं लक्ष कोणाकडे असतं, आता कोणती मावशी, म्हटले मावशी आहे 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 मावशी, कोणी एवढा विचार केला नाही. मावशीला फार किंमत आहे बरं. आपल्या ग्रामीण भागामध्ये पूर्वी असं म्हणायचे, आई आई मरो आणि मावशी का का. अरे पण मावशी ती मावशीच असते. लक्षात घ्या, आई होत नाही. लक्षात घ्या, म्हणतात माणसं, म्हणायला माणसं काही म्हणतात. असं होत नाही. अरे आई ही आई असते. लक्षात घ्या, गेमा यभू तुझे मी फेडी न पांग सारे, आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे. मावशी म्हटली मी मावशी आहे, आणि मावशी असल्यामुळे मला त्या तुझ्या मुलाला घ्यायचंय म्हटले. हिला काय, हिच्या अंतकरणामध्ये भाव वेगळा होता, हिच्या अंतकरणामध्ये बुद्धी वेगळी होती. जसं अन्य बालकाचा वध केला तसा ह्याही बालकाचा वध करायचा होता. पुतणेनं परमात्म्याला मांडीवर घेतलं. श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगतात की पुतणेनं ज्यावेळेस परमात्म्याला मांडीवर घेतलं, परमात्म्यानं आपले डोळे बंद केले, बंद केले. का बरं, याची अनेक कारणं श्री शुकाचार्य परीक्षितेंनी विचारलं, का बंद केले परमात्म्यानं डोळे. तर पहिलं कारण असं आहे की परमात्म्यानं असं वाटलं की मी याच्या आधी जो जो जन्म घेतला, ज्या ज्या मातेंच्या उदरी मी जन्म घेतला, त्या माता तपस्विनी होत्या, पुण्यवान होत्या, ज्यांचं ज्यांचं मी दुग्ध प्राशन केलं त्या भक्तिमती होत्या, त्या पुण्यवान होत्या. आता ही पहिल्यांदा ही आसुरी आहे, आणि हिचं आपल्याला दुग्ध प्राशन करायचं आहे, आणि हेही दुग्ध नाही आहे, विष प्राशन करायचं आहे. आणि विष प्राशन करणं हे आपलं काम नाही, हे काम महादेवांचं आहे. अरे भेद आम्ही केला, त्यांच्यामध्ये भेद नाहीये. राम पूजी सदाशिव, त्यांच्यामध्ये भेद नाहीये, भेद आम्ही निर्माण केलाय. हा वैष्णव आहे, हा शाक्त आहे, हा गणपत्य आहे. अरे न काष्ठ विद्यते देव न पाषाणे न मृणमय. लाकडामध्ये कुठे देव असतो का, लाकडामध्ये दगडामध्ये मातीमध्ये. न काष्ठ विद्यते देव न पाषाणे न मृणमय, भावोई विद्यते देव. भावना पाहिजे आपली, भावना भावना पाहिजे. भेद आम्ही निर्माण केलाय, परमात्म्याकडे भेद नाहीये. परमात्मा भेद निर्माण करत नाहीये. परमात्म्यानं डोळे बंद केले, आणि परमात्म्यानं भगवान शंकराची प्रार्थना केली की भगवान आशुतोष, तुम्हाला विष पिण्याचा अनुभव आहे, तुम्ही विष विष प्राशन करा, मी लहान आहे, मी दूध प्राशन करतो. भगवान शंकराची प्रार्थना केली. चंद्रोद्भास तसे खरे स्मरहरे, गंगाधरे शंकरे, सर्पैर्भूषित कंठ कर्ण विवरे, नेत्रोत्व वैश्वानरे, दंती कृत सुंदराम भरधरे, त्रैलोक्य सारे हरे, मोक्षार्थम कुरुचित्त वृत्ति मचला मन्नैस्त किम कर्म भी. श्री शुकाचार्य महर्षी सांगतात की हे भगवान,
तुम्ही विष विष प्राशन करा, आम्ही दूध दूध प्राशन करतो. किंवा परमात्म्याने डोळे याच्यासाठी झाकले असावेत की पुतना ही आसुरी होती, आसुरी. पुतना हे अज्ञान होतं आणि परमात्मा हे ज्ञान आहे. अज्ञानासमोर ज्ञान टिकत नाही. अज्ञान आहे ना, खोट्यासमोर खरं खरं आणि खोटं यांची परीक्षा केल्यानंतर किती वेळ खोटं टिकणार, त्याला एक विशिष्ट मर्यादा आहे. पुतना ही अज्ञान होतं आणि परमात्मा हे ज्ञान आहे. आणि ज्ञानाने पाहिलं असतं तर पुतनेचं खरं स्वरूप प्रकट झालं असतं, म्हणून परमात्म्याने डोळे झाकले. किंवा श्री शुकाचार्य महर्षी सांगतात की परमात्म्याची जी दृष्टी आहे ना, तुम्ही परमात्म्याने कधी पाहिलं का? पंढरपूरला गेल्यानंतर माणसं पांडुरंगावर जातात आणि डोळे बंद करतात. अरे आता डोळे बंद करू नको. मंदिरात गेल्यानंतर माणसं सर्व मंदिराचा गाभारा पाहतात, पायऱ्या पाहतात आणि देव पाहतच नाही. देवाजवळ गेले की डोळे बंद करतात. अरे आता डोळे बंद करण्याची वेळ नाहीये, त्याचं रूप मनामध्ये साठव, आता कशाला बंद करतोय? जेव्हा बंद करायचे तेव्हा तो उघडे ठेवतोय आणि जेव्हा त्याला पाहायचे तेव्हा डोळे बंद करतोय. परमात्म्याचं रूप कसं आहे, परमात्मा कसं आहेत? अधरम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, अधरम मधुरम वदनम मधुरम, नयनम मधुरम हसितम मधुरम, हृदयम मधुरम गमनम मधुरम, मधुराधिपते अखिलम मधुरम, वचनम मधुरम चरितम मधुरम, व्यसनम मधुरम बलितम मधुरम, चलितम मधुरम भ्रमितम मधुरम, मधुराधिपते अखिलम मधुरम, वेणुर मधुरो पाणीर मधुरो पादौ मधुरो, सर्व गोष्टी त्याच्या माधुर्याधिपती, तो मधुराधिपती आहे. परमात्म्याची दृष्टी अशी आहे, परमात्म्याने एकदा पाहिलं ना, पाहिलिया वेधलावी, पाहिलिया वेधलावी, पाहिलिया वेधलावी, पाहिलिया वेधलावी, पाहिलिया वेधलावी. हो पैसे जी वा वा, पाहिलिया वेध लावी. पाहिल्यानंतर वेद लागतो, लक्षात घ्या. त्याची दृष्टी अशी आहे, काही त्याची दृष्टी पहा. परमात्म्याची दृष्टी अशी आहे. आणि परमात्म्याला पुतनेचा वध करायचा होता आणि परमात्म्याकडे जर पाहिलं आणि परमात्म्याचे जर दृष्टी आणि यांची दृष्टी एक झाली असती तर परमात्म्याला त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं असतं. आणि ज्यावेळेस प्रेमभाव निर्माण होतो त्यावेळेस वध करता येत नाही. दोन्ही गोष्टी एका वेळेस घडत नाहीत, लक्षात घ्या. परमात्म्याला त्या पुतनेचा वध करायचा होता आणि परमात्म्याच्या दृष्टीमध्ये सामर्थ्य आहे. परमात्म्याची दृष्टी प्रेमरूप आहे, लक्षात घ्या. म्हणून परमात्म्याने डोळे बंद केले. किंवा परमात्म्याला असं वाटलं की आता हिला गती कोणती द्यावी, अशी अनेक कारणं सांगितली शुकाचार्यांनी परीक्षितींना. आणि मग यानं काय केलं, जशी अन्य बालकं यानं या ठिकाणी दुग्ध प्राशन करण्याकरता लावलेली होती, त्या ठिकाणी अशी अशी काय केली यानं, पुतनेनं ह्या परमात्म्याला आपल्या छातीला लावलं. हो, श्री शुकाचार्य महर्षी असं सांगतात राजा परीक्षितींना की गाढम कराभ्याम भगवान प्रपिड्यतात. परमात्म्याने विष प्राशन केलं, परमात्म्याने दूध प्राशन केलं, लक्षात घ्या. आणि आता परमात्मा प्राणही समम शोषयित्वा, पंचप्राण, प्राण अपान व्यान समान उदान पंचप्राण परमात्म्यानं प्राशन करायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस पंचप्राण परमात्म्यानं प्राशन करायला सुरुवात केली, सा मुंच मुंच मिलिती, सा म्हणजे श्रीलिंगी शब्द आहे पुतना, पुतना सा पुतना असं म्हणू लागली श्री शुकाचार्य महर्षी असं लिहितात. शुकाचार्य महर्षी परीक्षितीला सांगतात की ती पुतना अशी म्हणू लागली, सा मुंच मुंच म्हणजे ती असं म्हणते, हे भगवान
एवढं परमात्म्याचं दात्रुत्व आहे, लक्षात घ्या, एवढं परमात्म्याचं दात्रुत्व आहे. त्वा सनकाधिकाचे निमाणे सायुज्य सौरसो दिधला पुतणे जी विषाचेनी स्तनपाने मारू आली. माझे ज्ञानोबराय असं लिहितात ज्ञानेश्वरीमध्ये की पुतना मारण्याकरता गेली, पुतनेनं परमात्म्याला ती गती दिली जी गती देवकीला दिली, जी गती सनकाधिकांना दिली, जी गती ध्रुवा नारदा अक्रूरा ध्रुवा नारदा अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या गती मी धनुर्धरा. जी गती पांडवांना दिली ती गती पद्मात्म्यानं पुतनेला दिली, ती गती परमात्म्यानं पुतनेला दिली. आणि मग तिथं परिक्षिती होते. परिक्षिती म्हटले की पुतनाला अशी परमात्म्यानं गती का दिली, पुतनेचं काय पाहिलं, पुतनेचं कर्म चांगलं होतं का? कमीत कमी कर्म चांगलं असावं. कर्मही चांगलं नाही, कर्म चांगलं नाही. म्हणले कसं काय कर्म होतं? म्हणले पुतना लोक बालघ्नी लहान लहान मुलांना मारणं म्हणजे फार काही चांगलं कर्म नाही आहे. लहान मुलांना मारणं म्हणजे काही फार चांगलं कर्म नाही आहे. ही लहान लहान मुलांना मारत आलेली होती, नाही हिचं कर्म चांगलं. म्हटले परीक्षेत विचारतात हिला का गती दिली परमात्म्यानं, तर हिचं कर्म चांगलं नव्हतं. म्हटलं हिचं कुळ चांगलं असेल, कुळ चांगलं असेल. आज तुम्ही हे सर्वजण इथं कथा ऐकायला आलात ना? तुम्ही सर्वजण इथं तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ इथं खर्च करून आलात ना? प्रामाणिकपणानं सांगतो, तुम्हाला राग आला तरी चालेल, हे पुण्य तुमचं नाही आहे, हे पुण्य तुमच्या आईवडिलांचं पुण्य आहे. लक्षात घ्या, तुमच्या घराण्याच्या पुण्याईनं तुम्ही इथं आलात. लक्षात घ्या, तुमचं पुण्य तेव्हा असेल जेव्हा तुमची मुलं कथा ऐकतील. लक्षात घ्या, तुमची मुलं परमार्थ करतील तेव्हा ते पुण्य तुमचं आहे. लक्षात घ्या, हे पुण्य तुमचं नाहीच आहे. कोण पुण्य कोणा गाठी, तुमच्या घराण्याने चांगलं पुण्य केलंय. तुमच्या जन्मो जन्मियामी बहु पुण्य केले, जन्मो जन्मियामी बहु पुण्य केले, जन्मो जन्मियामी केव्हा या विठ्ठले कृपा केली, केव्हा या जन्मिया बहु पुण्य के, जन्मो जन्मिया बहु पुण्य के, जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया जन्मो जन्मियामी बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. माऊलींची एक ओवी सांगतो दादा दादा, माझिया सत्यवादाचे तप, माझिया सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू. मागे बहुता जन्मी हीच करीत आलो आम्ही, अनंत जन्मामध्ये नाहीच काही कर्म चांगलंय. मग हिला अशी गती पुतनेला का दिली परमात्म्यानं? हिचं कुळ पण चांगलं नाही, राक्षसी. म्हणले राक्षसी, राक्षसी कुळ होतं. म्हणले कमीत कमीचा आहार चांगला असेल. माफी मागून सांगतो, कलियुगामध्ये आहारसुद्धा चांगला राहिला नाही. लक्षात घ्या, वाईट वाटेल एक गोष्ट सांगूच का? नको अजून दोन दिवस राहिलेत वाईट वाटेल तुम्हाला, नंतर सांगतो. आहार पण चांगला नाही, आहार पण चांगला नाही. हो, कमीत कमी आहार कसा असावा? म्हणले हिचा आहारही चांगला नाही, रुधिराशना. हे शब्द शुकाचार्यांचे आहेत, लक्षात घ्या, हे आपल्या मनाचं नाही आहे, शुकाचार्यांचे. रुधिराशना, रुधिर प्राशन, रुधिर विदारण केलं, रक्त प्राशन करणारी ही पुतना. न कर्म चांगलं, न कुळ चांगलं, न आहार चांगला, काहीच चांगलं नाही. म्हटले बरं हिची भावना चांगली असेल परमात्म्याच्या दर्शनास. नाही नाही, जिंघास मारण्याकरता गेली, मारण्याकरता गेली पुतना. परंतु पुतनेला परमात्म्यानं ती गती दिली का दिली? तर एकच कारण सांगितलं शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला, भागवतामध्ये याचं सुंदर चिंतन केलं. एकच कारण सांगितलं की पुतनेनं जे काम केलं ते काम महत्त्वाचं होतं. पुतनेनं काम ते केलं जे काम देवकीनं करावं, जे काम यशोदेनं करावं ते काम पुतनेनं केलं. स्तनम दत्माप्य सद्गतीम, असे शब्द आहे शुकाचार्यांचे. आईचं काम असतं मुलाला स्तनपान करवणं, आणि ते काम पुतनेनं केलं. आणि परमात्म्यानं फक्त तेवढं काम पाहिलं, जे काम देवकीनं करावं, जे काम यशोदेनं करावं ते काम माझ्या पुतनेनं केलं.
परमात्म्याने पुतणीला ती गती दिली. हो, परमात्म्याने पुतणीला ती गती दिली जी गती आपल्या आईला दिली, जी गती आपल्या पित्याला दिली, जी गती संगाधिकांना दिली. आणि असं हे पुतनामोक्ष जे आख्यान आहे, हे पुतनामोक्षाचं आख्यान जी माणसं श्रद्धेनं ऐकतात, श्री शुकाचार्य महर्षी सांगतात, एतत् पुतनामोक्षम कृष्णस्यार्भुतमद्भुतम शृणुया श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते रतिम. जी व्यक्ती हे पुतना मोक्षाचं आख्यान ऐकते त्याची मती, त्याची रती, त्याची बुद्धी गोविंदामध्ये लागते. आणि असं हे पुतना मोक्षाचं आख्यान आहे. एक सुंदर असं भजन करू, नंतर पुढची कथा आपण श्रवण करू. सर्वांनी एक मिनटं सर्वांनी उभं राहायचंय, सुंदर असं भजन करायचंय आणि पुन्हा आपल्याला भागवत कथेमध्ये प्रवेश करायचा. सर्वांनी सुंदर या ठिकाणी एक मिनटं उभं राहायचं, सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, कारण आपले गुडघे जास्त वेळ दम धरू शकत नाही हे मला माहीत आहे. आपले गुडघे आता कामातून गेलेले आहेत म्हणे, म्हणून सर्वांनी दोन मिनटं उभं राहायचं, एक भजन करायचं आणि पुन्हा आपल्या जागेवर बसायचं, गोंधळ करायचा नाही. लक्षात घ्या. राधे राधे हो राधे राधे, 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 राधे राधे हो राधे राधे. सर्वांनी हातवारी करायचे, हरी बोल. हो राधे राधे, हो राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे. श्याम मिला दे, ओ राधे 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 श्याम मिला दे, श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे राधे बोलो राधे 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 हो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे हो 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 राधे राधे, राधे राधे तुम भी बोलो, राधे राधे हम भी बोलो, राधे राधे बोलो, राधे राधे बोलो, राधे राधे ओ हम भी बोलो, राधे राधे तुम भी बोलो, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. राधे ब्रह्मा भी बोले, राधे विष्णु हो, ब्रह्मा भी बोले, राधे विष्णु भी बोले, ब्रह्मा भी बोले, राधे विष्णु भी बोले, राधे काना की मुरली से आवाज आई, काना से मुरली से आवाज आई, हो राधे 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 श्री राधे, राधे 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 श्री राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे
राधे विष्णु भी बोले राधे शंकर भी बोले राधे विष्णु भी बोले राधे शंकर भी बोले राधे विष्णु भी बोले राधे काना के बंसी से आवाज आई काना के मुरली से आवाज आई ओ राधे 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 श्री राधे ओ राधे 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 श्री राधे 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 हो राधे 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 राधे बोलो राधे 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 हो राधे राधे श्री राधे 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 हो राधे राधे ओ बरसाने में राधे वृंदावन में राधे राधे शाहजहांपुर में राजा राधे 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 बोलो राधे राधे हम भी बोलो राधे 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 आता वाटते काहीतरी शहाजापूरमध्ये भगवान परमात्म्याचं अवतार धारण झालेला आहे. हो कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. आणि परमात्म्यानं त्या ठिकाणी सर्वांचा उद्धार करायला सुरुवात केली. पुतणीचा उद्धार झाला. पुतणा मागच्या जन्मातली बळीराजाची कन्या होती रत्नमाला. पित्याला पाताळामध्ये घातलं. पित्यानं एवढं दान दिलं आणि ती तिथं पाहत होती रत्नमाला नावाची कन्या. तिनं ठरवलं की आपल्या पित्याचा घात केला मरताना. मरताना शत्रुत्व की याचा मी वध करील, याचा मी नाश करील. शत्रुत्व मरताना वध करील असं शत्रुत्व त्याच्या मनामध्ये होतं. पुढच्या जन्मामध्ये ही आसुरी कुळामध्ये जन्माला आली पुतना. परमात्म्यानं पुतनेचा उद्धार केला. नंतर कंसानं प्रत्येक असुराला पाठवलं. श्री भागवतामध्ये श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगत असताना सांगतात की तृणाव्रत नावाचा एक असुर पाठवलं. त्यानं ठरवलं की आता या बालकाचा वध करायचा. तृणाव्रताला तृणाव्रतानं ठरवलं आता याला काय करायचं. उचलायचं एका पर्वतावर सोडून द्यायचं. आला नंदराजाच्या राजवाड्यामध्ये परमात्मा. लहानच परमात्मा, 6 महिन्याचं परमात्म्याचं काय. परमात्मा छोटे होते आणि नंदाच्या बालकाला उचलायचा प्रयत्न केला. परमात्म्यानं आपलं वजन वाढवायला सुरुवात केली. लक्षात ठेवा, याच्या सत्तेनं सूर्य चालतो. याच्या सत्तेनं हे सर्व याच्या सत्तेनं चालतं. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सुरू चाले, म्या हलविल्या प्राणू हले. ओ तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया सत्ते. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, तो समर्थ आहे. वृक्षाचं पान ज्याच्या सत्तेनं हलत, मग राहिली आपली अहंता. चाले हे शरीर कोणाची चाले, चाले हे शरीर कवी कणारायण देखवी आय कवी
वा वा चाले हे शरीर कोणाच्या सत्तेन हे शरीर चालते कोण बोलायला लावते साळवून की मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची बोलवणारा तो आहे लक्षात घ्या शिकविता धनी वेगळाची निळा म्हणे मी बोलता दिसे निळोबाराय आपल्याला फार जवळ आहेत निळोबाराय म्हणतात मी बोलताना दिसतो पण बोलवणारा तो आहे बोलवणारा ईश्वर आहे आणि हे खरं आहे परमात्म्याची कृपा असते तोपर्यंतच माणसाला बोलता येतं परमात्म्याची कृपा नसली की माणसाला बोलता येत वाणी कधी निघून जाईल याची काही गॅरंटी नाही हो वाणी कधी बंद होईल त्याची कृपा असली तरच वाणी असते लक्षात घ्या त्याची कृपा झाली तर वाणी चालते अन्यथा वाणी चालत नाही शिकविता धनी वेगळाची आणि यानं वजन वाढवायला सुरुवात केली हो येणेची मेरू स्तंभ अचळ धरिला दिशा दीपमाळासी येणेची ठाव दिदला येणेची सुरपती स्वर्गी बैसविला ओ याची ये नाभी कमळी जन्मचतुराणा अरे याच्या तेजान याची या तेजे तेज हुताशन हुताशन शब्द संस्कृत आहे बरं हुताशन शब्दाचा अर्थ होतो अग्नी अग्नीला जे तेज आहे ते याच आहे आमचं विज्ञान म्हणतं की सूर्य स्वयंप्रकाश अह सूर्याला सुद्धा प्रकाश परमात्म्याचा आहे लक्षात घ्या सूर्य जन प्रकाश देतो तो परमात्म्याचा प्रकाश आहे सूर्याला उपनिषदामध्ये असं म्हटलं अस्य भयात अग्निस धावती अस्य भयात मृत्युर्धावती वायुर्धावती वायूला याची सत्ता आहे वायूला ताकद याची आहे अग्नीला ताकद याची आहे मृत्यू याच्या सत्तेनं चालतो मृत्यूला भय याच आहे मृत्यू सुद्धा याच्या सत्तेनं चालतो वायू याच्या सत्तेनं चालतो अस्य भयात अग्निस्तपती अस्य भयात मृत्युर्धावती अस्य भयात वायुर्धावती हे जे पंचमहाभूत आहे ते याच्या सत्तेनं चालतात आणि परमात्म्यानं वजन वाढवायला सुरुवात केली आणि हा तृणाव्रत वजन वाढवायला सुरुवात केल्यानंतर तृणाव्रतानं उचलायला सुरुवात केली तृणाव्रताला हा उचले ना काना उचले ना त्याच्या मनामध्ये असा भाव आला शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितीला सांगत होते शुकाचार्य महर्षी म्हणतात राजा परीक्षित हे परीक्षिती ज्यावेळेस तो कान्हाला उचलत होता त्यावेळेस त्या असुराच्या मनामध्ये असा भाव होता त्या असुराला असं वाटत होतं मी यशोदेचा कान्हा उचलतो की एखादा दगड उचलतोय परमात्मा मनामध्ये हसू लागले काय मूर्ख व्यक्ती आहे संपूर्ण जग दगडामध्ये मला बघतंय आणि हा गाढव माझ्यामध्ये दगड पाहतोय आपण त्याच्याला त्याला कशामध्ये पाहतो अरे आपली भावना आहे ना जाकी रही भावना भावना आहे आपली आणि परमात्म्यामध्ये हा दगड पाहत होता परमात्म्याला काही उचलता आलं नाही लक्षात घ्या तृणाव्रताचा परमात्म्याने उद्धार केला असे अनंत अनंत असुर त्या ठिकाणी आले अनंत असुर त्या ठिकाणी आल्यानंतर अनंत असुरांचा परमात्म्याने उद्धार केला लक्षात घ्या जो जो असुर मारण्याकरता आला परमात्म्यानं त्या त्या असुराचा उद्धार केला सज्जन हो परमात्मा तत्व असं आहे एवम वस्तूशी जाणो जाता जाणण्याची वस्तू तत्वता तेथे जाणणे आणि जाणता कैसा उरे परमात्म्याला जाणण्याकरता ज्यावेळेस तुम्ही जाल ना त्यावेळेस परमात्मा ज्यावेळेस तुम्ही जाणण्याकरता जाल त्यावेळेस स्वतः परमात्मा व्हावं लागतं देव पहा वयासी केलो तेथे देवची होऊन ठेलो तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळो स्वतः ते अंगीभूत करून घ्यावं लागतं अन्यथा हे कळत नाही लक्षात घ्या हे तत्व कळणार नाही परमात्म्यानं प्रत्येक असुराचा उद्धार केला प्रत्येक असुराचा परमात्म्यानं उद्धार केला एक ओवी सांगतो जाता जाता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी मा कृपेनी उपदेशु करी तो कैशा परीन पवाल कृष्णानं रागानं ज्याला मारलं ना रागानं कृष्ण कोपोनी जासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी आणि मग अशी ही तत्व परमात्म्याला मारण्याकरता बऱ्याच जणांनी प्रयत्न केले आणि श्री शुकाचार्य महर्षी आता राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात की हे आता हे थोडे मोठे झाले मोठे चार चार पाच पाच वर्षाची बलराम आणि हे दोघं भाऊ मोठे झाले जरा थोडे मग नामकरण विधी सांगितला नामकरण विधी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये
नामकरण विधी फार महत्वाचा आहे. तसं जन्माला येताना नाव नसतं, जाताना नाव नसतं. उपजलिया बालकासी, उपजलिया बालकासी नावच नाही, परंतु व्यवहार होणार नाही म्हणून व्यवहार होण्याकरता नाव द्यावं लागतं. आणि नाव नावं यांना नावं नव्हती अजून बालकांना, मग नामकरण विधी केला पाहिजे. षोडश संस्कार सांगितले जातकावर, गर्भाधान संस्कारापासून. जर आमचं वैदिक शास्त्र पाहिलं तर गर्भाधान संस्कारापासून तर शेवटच्या संस्कारापर्यंत षोडश प्रकारचे संस्कार करावे लागतात जातकावर. नामकरण संस्कार करायचा, नावं द्यायची यांना. आणि त्या ठिकाणी गर्गाचार्य वसुदेवाकडे जातात आणि वसुदेवांनी त्यांना बोलावलं. गर्गाचार्य वसुदेवांकडे गेले आणि वसुदेवांकडे गेल्यानंतर श्री शुकाचार्य महर्षी सांगतात की गर्गाचार्य आणि वसुदेव यांचा संवाद होतो. आणि वसुदेवांचा संवाद झाल्यानंतर वसुदेव सांगतात की तुम्ही जा गोकुळामध्ये जा. आणि ही जी दोन्ही बालकं आहेत हे फक्त वसुदेवाला माहीत होतं, ही जी दोन्ही बालकं आहेत यांना नावं द्या, नामकरण संस्कार करा, नामकरण संस्कार. आणि गर्गाचार्य वसुदेवांचं ऐकतात आणि गोकुळामध्ये जातात. नंदराजाला बोलवतात, नंदराजाला सांगतात हे राजन आता तुमच्या बालकांचा नामकरण संस्कार करायचा आहे, पण मोठ्या स्वरूपामध्ये करायचा नाही. म्हटले का? यदुनाम हमाचार्य. पूर्वीची जुनी माणसं अतिशय बुद्धिवान. श्री शुकाचार्य मर सांगतात यदुनाम हमाचार्य ख्यातश्च भवि सर्वतः सुतमयम संस्कृतम ते मन्यते देवकी सुतम. अरे आम्ही यदुकुळाचे आचार्य आहोत आणि यदुकुळाचे आचार्य असल्यामुळे जर आम्ही तुमच्या मुलांचा नामकरण सोहळा केला मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही केला तर मन्यते कंस असं समजेल, मन्यते देवकी सुतम. कंसाला असं वाटेल की हे देवकी आणि वसुदेवाचे आहेत, तुमच्या मुलांवर अजून संकट येतील, अजून संकट येतील. आतापर्यंत काय कमी संकट आली, जन्माला आल्यापासून संकट आहे, अजून संकट येतील. म्हटले मग करायचं काय? म्हटले गोशाळेमध्ये जिथे गायी आहेत गोशाळेमध्ये हा विधी करायचा, छोटासा छोट्याशा प्रमाणात करायचा. आणि परमात्म्याचा नामकरण संस्कार गोशाळेमध्ये करण्याचं ठरवलं. नंदाकडे एवढ्या गायी होत्या, लक्षात घ्या. अजिबात कोणाला सांगायचं नाही. म्हटले तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे ऐश्वर्य आहे, परंतु हा सोहळा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये करायचा नाही. आणि मग म्हटले ठीक आहे, गोशाळेमध्ये विधी करायचं ठरवलं. यशोदेला सांगितलं, रोहिणीला सांगितलं आणि एक काही अति जवळचे आहेत त्यांना एक सांगितलं आणि विधी करायचा दुसऱ्या दिवशी. परंतु यशोदेला आणि रोहिणीला मात्र विश्वास नव्हता आईचा अंत करणे ना. जन्माला आल्यापासून बालकावर अतिशय विघ्न आली आणि अतिशय विघ्न आल्यामुळे यशोदेनं आणि रोहिणीनं ठरवलं आपण मात्र यांची परीक्षा घ्यायची, तशी मात्र यांच्या हातामध्ये आपली बालकं द्यायची नाही, असं यशोदेनं ठरवलं, रोहिणीनं ठरवलं. सकाळी गर्गाचार्य आले आणि यांनी काय केलं, यशोदेचा जो बालक आहे तो रोहिणीच्या मांडीवर दिला आणि रोहिणीचा जो बालक आहे तो यशोदेच्या मांडीवर दिला आणि ठरवलं आपण ह्या परीक्षेमध्ये जर हे उत्तीर्ण झाले तरच आपली मुलं यांच्या मांडीवर द्यायची, अन्यथा आपली मुलं यांच्या मांडीवर द्यायची नाही. आणि यशोदा गर्गाचार्यांजवळ गेली, गर्गाचार्य बसलेले होते आणि यशोदेनं आपल्या मांडीवर जो बालक होता त्या बालकाला यशोदेनं सांगितलं, आचार्य हा माझा मुलगा आहे, याचं नाव काय ठेवायचं? गर्गाचार्यांनी त्या बालकाकडे पाहिलं, यशोदेकडे पाहिलं आणि गर्गाचार्य असं म्हणतात, हे यशोदे अयम ही रोहिणी पुत्रो रमयन सुहृदय बुधै आख्यास्यते राम इति बलाधिक्यात बलम विदु. श्री शुकाचार्यांचे शब्द आहे. शुकाचार्य भागवतामध्ये असं लिहिता की रोहिणीचा जो पुत्र होता तो यशोदेच्या मांडीवर असताना यशोदा म्हणते हा माझा आहे आणि गर्गाचार्य म्हणतात यशोदे हा तुझा नाही, अयम 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 ही रोहिणी, हा रोहिणीचा पुत्र आहे, हा रोहिणीचा मुलगा आहे. याचं बळ, याचं ओज, याचं तेज, बलाधिक्य बलम विदुह, याचा पराक्रम खूप मोठा, याचा पराक्रम असेल.
याचा बल असेल, म्हणजे याचं नाव बलराम, याचं नाव बलराम ठेवण्यात येईल। यशोदेला खात्री पडली की हे सिद्ध कोटीचे आहेत, हे उच्च कोटीचे आहेत, उच्च कोटीचे आहेत, सिद्ध कोटीचे आहेत। आणि मग यशोदेनं आपल्या कान्हाला मांडीवर घेतलं आणि आपल्या कान्हाला मांडीवर घेतलं, गर्गाचार्यांसमोर यशोदा गेली आणि यशोदेनं सांगितलं, आचार्य आचार्य त्यांना म्हणतात आ चुनौतीच शास्त्र, आचार्य वेगळा आणि आचारी वेगळा लक्षात ठेवा, ना दोन्ही एकच करतात माणसं, आचारी आणि आचार्य वेगळा वेगळा असतो लक्षात घ्या। गर्गाचार्यांकडे ज्यावेळेस गेली यशोदा, यशोदा म्हणते बाबा आचार्य आता याचं नाव काय ठेवायचं, याचं नाव काय ठेवायचं। गर्गाचार्यांनी यशोदेच्या मांडीवर असणारा कान्हा पाहिला आणि गर्गाचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, गर्गाचार्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले। गर्गाचार्य असं म्हणू लागले की यशोदे पिढ्यान पिढ्या ज्या कुलाचं कुल पौरोहित्य केलं, पिढ्यान पिढ्या ज्या कुळाची सेवा केली, आज ती सेवा फलीभूत झाली, आज ती सेवा फलीभूत झाली, आतापर्यंत जे जन्म घेतले ते जन्म आज सार्थक झाले। आणि भगवंताचा नामकरण, भगवंताचं नामकरण किंवा भगवंताला नाव देण्याचा योग आमच्या जीवनामध्ये आला। आणि गर्गाचार्यांच्या मुखातून असे श्लोक आले, असे श्लोक गर्गाचार्यांच्या मुखातून आले। श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितीला सांगत असताना सांगतात की हे यशोदे बहुणी संती नामानी रूपानी च सुतस्य च गुणकर्मानुरूपानी तान्यहम वेदनो जनः। याचे हजारो नाव असतील, विश्वम विष्णुर्व षटकारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतवृत भाव भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञ अक्षर एव च योगो योग विदाम्निता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तम सर्व शर्व शव स्थानुर्भूतादिर्निद्रव्य संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वर स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्ष महास्मन अनाद निरनुद्धाता विधाता धातुरुत्तमा अप्रमेय ऋषिकेशो पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठ स्थविरो ध्रुवः अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्ष प्रतर। हजारो नाव, जे नाव तुम्ही याला म्हणाल ते नाव याचं साजरे रे, लक्षात घ्या जो नाव तुम्हाला याला म्हणता येईल ते याचं नाव आहे। माफी मागून सांगतो, आपल्या मुलांची नावं चांगली ठेवत चला। ह्या 10 वर्षामध्ये म्हणजे मला निंदा करायची नाही, 10 वर्षामध्ये माणसं मुलांची नावं अशी ठेवायला लागली की घरातल्या लोकांनाच ती नावं म्हणता येत नाहीत। कुठून शोधून आणतात, कुठं पाहतात, कोणत्या डिक्शनरीमध्ये शोधतात, घरातल्या माणसांनाच म्हणता येत नाही। अरे 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 अरे, त्या नावाला थोडा अर्थ असावा। काय नावं ठेवतो, जास्त सांगितलं तर तुम्हाला राग येईल म्हणून मी काही सांगत नाही, पण नाव चांगलं असावं बरं, नाव मात्र चांगलं असावं, हो नाव चांगलं ठेवलं पाहिजे। पूर्वीची माणसं कशी नावं ठेवत होती, छान नावं ठेवत होते, आताची नावं कसलीही ठेवायला लागली लक्षात घ्या। अर्थात ती योग्यता त्यांची, ती त्यांची, त्यांना ते नाव साजरंच असतं लक्षात घ्या, ते तसेच असतात, त्यामुळं नावही तसंच आहे। नाव काय ठेवावं त्या अनुषंगानं देवाचं चिंतन आपल्या वाणीमध्ये येतं लक्षात घ्या। आणि मग सांगितलं याला पाहिल्यानंतर आकर्षण होईल, याला पाहिल्यानंतर आकर्षण होईल, कर्ष येते म्हणून याचं नाव कृष्ण असेल। आणि बोलता बोलता त्यांच्या मुखातून असा एक श्लोक गेला की हा वसुदेव देवकीचा असल्यामुळे याचं एक नाव वासुदेव असेल। सकाळी म्हणत असताना काही काही माणसं म्हणतात की सकाळी उठल्यानंतर वसुदेव सुतम देवम,
सकाळी उठल्यानंतर माणसानं तीन गोष्टी करायला पाहिजे सकाळी उठल्यानंतर. जास्त तुम्हाला कलियुग आहे तुम्हाला जास्त जमणार नाही, पण उठल्यानंतर, पण उठताना तुम्ही सकाळी सकाळी उठल्यानंतर तीनच गोष्टी करा, तीन गोष्टी, तर आपली कथा फलीभूत होईल. लक्षात घ्या, आपली कथा फलीभूत होईल, नाहीतर काही नाही. ऐकलं काय आणि काही नाही. सकाळी उठल्यानंतर तीन गोष्टी करा, जास्त तुम्हाला अजिबात लोड नाही. सकाळी उठल्यानंतर आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं आणि म्हणायचं, कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. हाताचं दर्शन घ्या. सकाळी उठल्या उठल्यानं की दुसऱ्याच्या घरात साखर मागायला जात नका जाऊ, हे हात पसरू नका जाऊ, चालले दुसऱ्याच्या घरात, चालले दुसऱ्याच्या घरात सकाळी उठल्या उठल्या. अरे सकाळी उठल्या उठल्यानंतर हाताचं दर्शन घ्या आणि हात कुरासमोर असा पसरू नका. लक्षात घ्या, आपण जगद्गुरु तुकोबारायांचे अनुयायी, जगद्गुरु तुकोबार म्हणतात भिक्षा पात्र अवलंबने जडो जिने लाजीरवाने. जो हात पसरतो, महाराज म्हटले की तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरतो, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धिक्कार आहे त्या जीवनाचा, तो ब्रह्मांडाला ठेंगणं करतो. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी त्याची धिक्कार आहे त्या जीवनाचा, धिक्कार आहे त्या जीवनाचा, त्या जीवनाचा धिक्कार आहे. लक्षात घ्या, पण ते काय करत जाऊ नका. सकाळी उठल्यानंतर हाताचं दर्शन घ्या, जमे. सकाळी उठल्यानंतर हाताचं दर्शन घ्या. सकाळी उठल्यानंतर जमिनीला स्पर्श करा आणि जमिनीला स्पर्श करून जमिनीला म्हणा, हे माते समुद्र वसणे देवी पर्वत स्तनमंडले, विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, तू विष्णूची पत्नी आहे, तू माझा सांभाळ करते. विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्श क्षमस्व मे. आणि हे जमलं, तीन ही दुसरी गोष्ट जमली. आणि सकाळी उठल्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे, सूर्याला नमस्कार करत चला. सूर्याला, जो व्यक्ती सूर्याला, एक छोटं उदाहरण सांगतो. सूर्यनारायणाने आपल्या पूर्वजांना प्रकाश दिला, आपल्या पिढ्यानपिढ्या प्रकाश दिला. सूर्यनारायणाने जर बिल काढलं, बिल तर किती बिल येईल, किती येईल, आपले सातबारे सुद्धा पुरणार नाहीत. लक्षात घ्या. आणि मी प्रामाणिकपणानं सांगतो, म्हणजे अहंकार नाही, प्रामाणिकपणानं सांगतो, अजून 50 वर्षानंतर जर कोणी सूर्याला नमस्कार केला नाही तर अजून 50 वर्षानंतर सूर्यनारायण सुद्धा आठवड्यातून एकदा येणार नाही. लक्षात घ्या, सूर्यनारायण. त्याला असं वाटेल ह्या दुष्ट माणसांना प्रकाश द्यायचा कशासाठी. सकाळी उठल्यानंतर लाईट पहिली बंद करतो, महिन्याला बिल येतं त्याचं बिल, आणि सूर्य फुकट प्रकाश देते. फुकटची किंमतच नसते हो माणसाने. सकाळी उठल्यानंतर सूर्याला नमस्कार करा. हो, तीन गोष्टी जीवनामध्ये करा, निश्चित परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या, निश्चित परमात्मा तुमच्या कृपाच करणार. लक्षात घ्या, तीन गोष्टी जमल्या तर बघा, तीन गोष्टी जीवनामध्ये करा, परमात्मा तुमच्यावर कृपा करते. लक्षात घ्या, भगवान तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. हो, आणि मग म्हटले याचे हजारो नाव, याला कोई म्हणा, कृष्ण म्हणा, विष्णू म्हणा. कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरिया वाला. कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरिया वाला, मैं तो कहूं सावरिया बांसुरिया वाला. गोविंदा गोपाला गोविंदा गोपाला. हे
श्याम कहा मीरा ने नंदवर, राधा ने श्याम कहा मीरा ने गिरिधर, कृष्णा ने कृष्ण कहा कुबजाने नटवर, कृष्णा ने कृष्ण कहा कुबजाने नटवर, बालों ने तुमको पुकारा दामाना, बालों ने तुमको मैं तो कहूँ, मैं तो कहूँ, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वा, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया, अरे मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वा। तो कहती है तुमको कन्हैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, मैया तो कहती है तुमको कन्हैया, घनश्याम कहते हैं बलराम भैया, सूरज की आंखों में तुम उजाला, सूरज के आंखों में तुम, सूरज के आंखों के तुम हो उजाला, मैं तो कहूँ, मैं तो कहूँ, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया। हो कोई कहे गोविंदा कोई गोपाला, कोई कहे गोविंदा, कोई कहे गोविंदा कोई गोपाला, मैं तो कहूँ, मैं तो कहूँ, मैं तो कहूँ, मैं तो कहूँ सावरिया बासुरिया वाला, मैं तो कहूँ गोपाल कृष्ण भगवान की, श्रीमद भागवत महा जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। आणि परमात्म्यानं भरपूर लिहिला त्या गोकुळामध्ये केल्या, खूप परमात्म्यानं लिहिल्या केल्या, असुरांचा उद्धार केला। आणि एक दिवस परमात्म्यानं सर्व समंगण्यांना एकत्र केलं, संघटन कसं असलं पाहिजे, कलियुगामध्ये संघटन राहिलं नाही, हा याला नावं ठेवतो तो त्याला नावं ठेवतो, संघटित आम्ही आहोत कुठे, आमचं संघटन कुठे आहे। काही बोललं तर राग येतो, आज आपली पोरं 10 मिनिटं पळू शकत नाहीत, अजून तुम्हाला काय सांगू, 10 मिनिटं जर पळा म्हणलं तर पळण्यामध्ये सामर्थ्य आज आमचं नाही, नुसतं गर्वसिक हो हिंदू है, अरे कशा तुला 10 मिनिटं पळता येत नाही, 10 मिनिटं पळायला लावल्यावर पळता येईल का आपल्याला, काय आम्ही काय, आमचं शरीर चांगलं आहे, शरीर अजिबात चांगलं नाही, लक्षात घ्या। आणि परमात्म्यानं संघटन केलं, शरीरं पाहिली, गोपाळांची शरीरं पाहिली, जर गोकुळावर आघात आला तर शरीर सशक्त पाहिजे, धर्माचं रक्षण शरीर करतं, लक्षात घ्या, धर्म धर्माचं रक्षण चांगलं करायचं शरीर चांगलं पाहिजे, परमार्थ करायचा म्हटलं तरी शरीर चांगलं पाहिजे, एकादशी करायची, बऱ्याच जणांचं एकादशी आली की डोकं उठतं, उठतं म्हणजे काय मला अजून हे कळालं, मग ते तर बसतं कधी, डोकं उठतं म्हणजे माझी एकादशी आली की डोकंच उठतं, अरे वा रे वा, काय झालं याच्या डोक्याला, ही याची मानसिकता आहे, लक्षात घ्या, यानं मनानं ते ठरवलेलं। एक गोष्ट सांगू, काही काही माणसं म्हणतात महाराज
लंगड़ी एकादशी केली तर चालेल का? मी म्हणलं लंगडी काय, माणसं विचित्र झाली, लंगडी एकादशी कुठे असते? लंगडी एकादशी करतो, वारे वा लंगडी एकादशी, लंगडी एकादशी करतो. अरे अरे अरे, याचं शरीर चांगलं नाहीये. हा हा हा, धर्माचं रक्षण करू शकत नाहीये. धर्माचं रक्षण करण्याकरता शरीर उत्तम पाहिजे. पूर्वी श्रीमंत त्या व्यक्तीला म्हटलं जात होतं ज्याच्याकडे भरपूर संपत्ती आहे. 10 वर्षांमध्ये श्रीमंताची व्याख्या बदलली. आता 10 वर्षांमध्ये श्रीमंत त्या व्यक्तीला म्हटलं जातं ज्याचं शरीर चांगलं आहे, ज्याचं शरीर चांगलं आहे, ज्याला चांगली झोप लागू शकते आणि ज्याला चांगली भूक लागू शकते तो या जगामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती. लक्षात घ्या, सर्वात श्रीमंत व्यक्ती. अरे पैशाला करतो का? याला भूकही लागे ना, याला झोपही लागे ना. महाराज, झोप अशी पाहिजे की बसल्या बसल्या झोप आली पाहिजे. सुखी व्यक्ती हा उलथा पालथा होतोय रात्रभर, याला झोपच नाही, झोपच नाही. आमची झोप उडाली, भूक नाही, भूक नाही. हा श्रीमंत व्यक्ती नाहीच आहे, हा व्यक्ती श्रीमंत नाही आहे. परमात्मानं संघटन, कुशल संघटन, परमात्मानं सर्व समंगडी एकत्र केली. शरीर पाहिली, पूर्वी नाही दिधले, मागच्या जन्मात दिलं नाही, आता कुठेही मिळणार आहे, द्यावं लागतं. चांगलं शरीर मिळण्याकरता परमात्म्याला द्यावं लागतं. लक्षात घ्या, तुम्ही नामदेव महाराजांच्याकडे अभंग वाचा, भूमिदाने होसी भूमी पाळू, भूमिदाने होसी भूमी पाळू, कणकदाने कांती निर्मळू. प्रत्येक इंद्रिय मिळण्याकरता पुण्य लागतं, प्रत्येक इंद्रिय मिळण्याकरता पुण्य लागतं. परमात्म्यानं शरीर पाहिली, चांगली नव्हती शरीर, मग परमात्म्यानं सांगितलं की मी तुम्हाला चांगले चांगले पदार्थ, मग परमात्म्यानं चोरी केली. चोरी लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, ओ खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन मोहन खोड्या करी मनमोहन, लहान 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 मुले घेऊन, हो लहान 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 मुले घेऊन, हो खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन मोहन खोड्या करी मनमोहन, खोड्या करी शारंग पाणी घरामुचा घरा येऊन, घरामुचा घरा येऊन, खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन 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 खोड्या करी मनमोहन, ओ लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, हो खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन मोहन खोड्या करी मनमोहन मनमोहन मोहन खोड्या करी मनमो खोड्या करी मनमो खोड्या करी मनमोहन. वा वा, लहान 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 मुले घेऊन खोड्या करी मनमोहन. मुलं एकत्र केली आणि सांगितलं की आज आपल्याला चांगले पदार्थ, दूध दही चांगले चांगले पदार्थ, परमात्म्याने ह्या पदार्थांची चोरी केली. माणसं म्हणतात परमात्म्यानं चोरी केली, मग आपण चोरी करायला काय? माणसं परमात्म्याच्या ज्या लीला आहेत ना, त्या ओघा आपल्याबरोबर जोडून देतात माणसं. परमात्म्यानं जी चोरी केली ती मानवामध्ये ताकद नाहीच आहे. ब्रजे वसंतम, श्री शुकाचार्य महर्षी सांगतात परमात्म्यानं कोणती चोरी केली. ब्रजेव संतम नवनीत चौरम व्रजांगनानां च दुकूल चौरम अनंत जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. असा पुराणामध्ये, असा शास्त्रामध्ये असा चोर पाहिला नाही ज्यानं पापाची चोरी केली, दैन्याची चोरी केली, ज्यानं दुःखाची चोरी केली.
तुम्ही आम्ही वस्तूची चोरी करू शकतो, वेळेची चोरी करू शकतो, आणि माफी मागून सांगतो, वाईट वाटलं तरी चालेल. जी माणसं वस्तूची चोरी करतात, जी माणसं वेळेची चोरी करतात, त्या व्यक्तीला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. त्या व्यक्तीला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. कधी वस्तूची चोरी करू नका, कधी वेळेची चोरी करू नका. काय झालं? 1 ते 25 आपलं जे वय आहे ना, ते विद्याध्ययनाचं वय असतं. आई वडील विद्याध्ययन करण्याकरता रात्रीचा दिवस करतात, हाडाचे काडं करतात, शाळेत जातात, आई वडील डबे बनवून देतात, हे झाडाखाली खाऊन घरी येतात. यांनी चोरी वेळेची केली, आणि वेळेची चोरी जो व्यक्ती करतो त्याला आयुष्यभर दुसऱ्याच्या आश्रयाखाली राहावं लागतं. अरे जर एक विद्वान आणि एक राजा याची जर तुलना केली ना, तर शास्त्र सांगतं विद्वत्वंच द्रुपत्वंच नैव तुल्य कदाचन. एक विद्वान आणि एक राजा याची तुलना होत नाही. एक विद्वान एका ठिकाणी ठेवा आणि एक राजा एका ठिकाणी ठेवा, राजाला फक्त त्याच्या देशामध्ये मानलं जातं. विद्वान खडकावर जाऊ द्या, विद्वान डोंगरावर जाऊ द्या, माणसं तिथं जातील. लक्षात घ्या, विद्वत्वंच द्रुपत्वंच नैव तुल्य कदाचन. आणि विद्या भोगाला देते, विद्या यशाला देते, विद्या वैभवाला देते. विद्या विद्या भोग करी, यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु. 1 ते 25 विद्येची चोरी केली, विद्या यशाला देते, विद्या वैभवाला देते, विद्या हो विद्या भोग करी, यश सुख करी, विद्या गुरुनाम गुरु. विद्या बंधुजने विदेश गमने, विद्या परा देवता. विद्येसारखं दैवत नाही, विद्येसारखा गुरु नाही, विद्येसारखा मित्र नाही. बाकीची धन खर्च केले की कमी होतात, पण विद्या अशी आहे, व्यये कृते न चोर हर्यम, न चोर हर्यम, न च राज हर्यम, न भातृभ्राज्यम, न च वारकारी, व्यये कृते वर्धते एव नित्यम. म्हणजे 1 ते 25 विद्येची चोरी करू नका. हा 1 ते 25 अतिशय मेहनत करा, अतिशय मेहनत करा, यश तुमच्या समोर आहेच. आपण योग्य बना, माणसं नाही नाही, आपण योग्य बना. सर्व गोष्टी अजून जशाच्या तशा आहेत. लक्षात घ्या, अध्ययन करा, विद्येचं अध्ययन. 1 ते 25 25 ते 50 जोडून या धन उत्तम व्यवहारे, चांगला व्यापार करा, चांगलं कष्ट करा, चांगली मेहनत करा. 25 आणि इथं चोरी करू नका. आणि जर 25 ते 50 चोरी केली तर 50 ते 75 काही काही नाही. मग घरातली माणसं म्हणतात हो बाहेर, हो बाहेर, यानं 50 पर्यंत काहीच केलं नाही, यानं काही केलं नाही. असं चालत नाही. लक्षात घ्या, उत्तम व्यवहार आहे, ही चोरी करू नका. परमात्म्यानं जी चोरी केली ती तुम्ही आम्ही करत नाही. परमात्म्यानं चोरी पापाची केली, दैन्याची केली, दुःखाची केली, दारिद्र्याची केली. आणि परमात्मा हे सर्व करत असताना, लीला करत असताना, वत्सान वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजात हास स्थेय स्वाद पण्य अति कल्पित स्थेय योगय मर्कान भोक्षान विभजति सचैन भन्न विभांति. परमात्माने ह्या ज्या लीला केल्या ह्या सर्व लहान वयामध्ये केल्या. लक्षात घ्या, आणि हे सर्व परमात्म्यानं त्या ठिकाणी केलं. एक दिवस परमात्म्याला असं वाटलं की आज आपण काय करावं. परमात्म्याची लीला अद्भुत. श्री शुकाचार्य महर्षी सांगितल्या, किती लीला सांगायच्या, वाणी गुणानुकथने श्रवणव कथायाम असितगिरी समम सातक जलम सिंधु पात्रे श्रुतर वर्षा खा लेखनी पत्र मुरवी. ओ वाणी देखील थकून जाईल. वाणी गुणानुकथने श्रवणव कथायाम हस्त सर्व वाणी थकून जाईल. शारदेने जरी ठरवलं तरी त्यांच्या लीला सांगता येणार नाही. लक्षात घ्या, सांगणारे संपतील आणि ऐकणारे कुठे शिल्लक राहतील. ऐकणारे सुद्धा संपतील, ऐकणारे सुद्धा किती ऐकणार. जसे सांगणारे संपतात तसे ऐकणारे संपतात. मग एक दिवस परमात्म्यानं काय केलं, ह्या पृथ्वी परमात्म्याची पत्नी, पृथ्वीला असं वाटायचं परमात्मा विसरले, परमात्मा विसरले. पत्नीला नेहमी असं वाटतं पती विसरले, पती विसरले, असं पत्नीला नेहमी वाटत राहतं.
पति काही विसरत नसतात, परंतु पतीला अनेक अडचणी असतात. पृथ्वीला वचन दिलं होतं, येण्याच्या वेळेस पृथ्वीला वचन दिलं होतं, मी उद्भवेन आणि मी तुझा उद्धार करील, तुझं रक्षण करील असं पृथ्वीला वचन दिलेलं होतं. पण पृथ्वीला असं वाटायचं ह्या गोपाळांमध्ये, ह्या गोपिकांमध्ये, ह्या भक्तांमध्ये रमला आणि आपलं वचन विसरला. मग पत्नीला वाटायचं हा विसरला, हा विसरला. मग परमात्म्याला असं वाटलं पत्नीला धैर्य दिलं पाहिजे. मग एक दिवस परमात्म्यानं ह्या पृथ्वीमध्ये सहा प्रकारचे रस आहेत आणि पृथ्वीमधले ही जी माती आहे, परमात्म्याला वाटलं एक दिवस माती खाऊन पाहावी. आणि माती खाऊन पाहावी याचा अर्थ असा होता की याच्यामध्ये रजोगुणी किती आहेत, तमोगुणी किती आहेत आणि सत्वगुणी किती आहेत हे परमात्म्याला पाहायचं होतं. एक दिवस परमात्म्यानं माती घेतली आणि माती थोडी खाल्ली, सर्व सवंगडी होते. आणि कस्माद म्हणले माती खाल्ली, त्यावेळी सांगितलं नाहम भक्षितवान अंब, सर्वे मिथ्या, सर्व खोटं बोलतात लक्षात घ्या. आणि यदि तुला जर माझा विश्वास नसेल तर समक्षम पश्यमे मुखम, माझं प्रत्यक्ष मुख पहा. आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली कभी माती, आई गाई नाही खाल्ली कभी माती. हो बळी राम दादा, हो बळी राम दादा, बळी राम दादा, हो बळी राम दादा, बळी राम दादा खोट बोलतो, बळी राम दादा खोट बोलतो, बळी राम दादा खोट बोलतो, घेतो कुभांडण मजवरी, घेतो कुभांडण मजवरी, नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती. मुख पसरो नी दावी मातीला, मुख पसरो नी दावी मातीला, मुख पसरोनी दावी मातेला, विश्वरूप दिसे तिचा प्रती, विश्वरूप दिसे तिचा प्रती, नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी, नाही खाल्ली मी माती. वा वा, आई नाही खाल्ली मी माती. आणि मुख पाहिलं आणि मुख पाहिल्यानंतर जसं अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं तसं आज परमात्म्याने आपल्या आईला, आपल्या मातेला, हो ज्यावेळेस मुख पसरलं, एक वेळ श्रीपती खादली होती माती, झाडा द्यावयाचे निमिषे, यशोदेने धरला करी बैसविला मांडीवरी, मांडीवर बसवलं यशोदेनं, सांगितलं आ आ आ केलं. आणि आज आईला किरीटिनम गदिनम चक्रिनंजम तेजोरासिम सर्वतो दीप्तिमंतम नांतम न मध्यम न पुनस्तवादिम, हजारो सूर्य कान्हाच्या तोंडामध्ये पाहिले, हजारो ब्रह्मांड विश्वरूप पाहिलं, सर्व देवता वंदन करताना पाहिली. आणि आईला असं वाटलं हा कान्हा सामान्य नाही, हा ईश्वर आहे. यशोदेला असं वाटलं याचं दर्शन करावं, याची प्रदक्षिणा करावी, याची प्रदक्षिणा करावी, याचं वंदन करावं, याचं वंदन करावं, याला नैवेद्य दाखवावा. यशोदेला वाटलं की हा सामान्य नाही आहे. आज पुत्रत्व भाव यशोदेच्या अंतकरणामध्ये राहिला नाही, आज ईश्वरीय भाव. विज्ञाय जगदीश्वर असे शब्द पाणिनी महर्षी अशोकाचार्यांचे, असे शब्द अशोकाचार्यांचे भागवतामध्ये. विज्ञाय जगदीश्वर असं वाटलं की हा आपला पुत्र नाहीये, हा ईश्वर आहे, हा परमात्मा आहे, याचं वंदन करावं, याचं स्तवन करावं, याची प्रदक्षिणा करावी, याचं पूजन करावं, हो याची प्रार्थना करावी. हात जोडायला लागले, हात जोडायला लागले, वंदन व्हायला लागलं. परमात्म्याला वाटलं हे झालं काय,
आता हे मातृत्व मग परमात्म्याने माईला सांगितलं की हिच्या अंतकरणामध्ये तो ईश्वरीय भाव झालेला आहे, हा ईश्वरीय भाव कमी करा आणि पुन्हा पुत्रत्व भाव, आणि मग पुन्हा पुत्रत्व भाव त्या ठिकाणी निर्माण झाला. अशी अनंत लीला परमात्म्यानं केल्या. आज परमात्मा वृंदावनामध्ये जाण्याचं ठरवलं. परमात्म्यानं वनम वृंदावनम नाम श्री शुकाचार्य मला सांगतात, आज वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये जाण्याचं परमात्म्याने ठरवलं. वनम वृंदावनम नाम पशव्यम नवकाननम गोप गोपी गवाम सेव्य. असं वृंदावन पवित्र आहे, वृंदावनाची भूमी पवित्र आहे. वृंदावन सोवन नाही, वृंदावन सोवन नाही, बरसाने सोग्राम वंशी वट सोवट नाही, राधे नाम सुना. वृंदावनासारखी भूमी नाही, वंशी वटासारखा वट नाही, बरसाने बरसाना म्हणजे राधेचं गाव आहे, बरसाण्यासारखं गाव नाही आणि राधेच्या नावासारखं नाव नाही. परमात्मा आज आपल्या सर्व गोप बांधवांसह परमात्मा आज वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये गेलेले आहेत. महाराज वृंदावन असं आहे, जीवनामध्ये जर कधी योग आला तर वृंदावनामध्ये अवश्य जा, लक्षात घ्या. सावरे को दिल में बसा करके देखो, सावरे को दिल में बसा करके देखो, एक बार वृंदावन में आकर के देखो, एक बार वृंदावन में आकर के देखो, सावरे को दिल में बसा करके देखो, सावरे को दिल में बसा करके देखो, एक बार वृंदावन में आकर के देखो, एक बार वृंदावन में आकर के देखो. बड़ा ही दयालु है बाके बिहारी, बड़ा ही दयालु है बाके बिहारी, एक बार मन में बसा करके देखो, बड़ा ही दयालु है बाके बिहारी, एक बार वृंदावन करके देखो, राधे राधे वृंदावन के भोरे बोले श्री राधे राधे, जमुना जी की लहरे बोले श्री राधे राधे, जमुना जी के लहरे बोले श्री राधे राधे, जमुना जी के पत्ते बोले श्री राधे राधे, जमुना जी के पंखे बोले श्री राधे राधे, जमुना जी के पंछी बोले श्री राधे राधे, जमुना जी के पंछी बोले श्री राधे राधे, वृंदावन के पंछी बोले श्री राधे राधे, वृंदावन के पंछी बोले श्री राधे राधे, ओ श्री राधे राधे, श्री राधे राधे, राधे राधे, ओ श्री राधे राधे, श्री
श्री राधे राधे श्री राधे राधे हो श्री राधे राधे श्री राधे राधे श्री राधे श्री राधे श्री राधे राधे श्री राधे श्री राधे 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 श्री राधे एक बार वृंदावन आकर के देखो एक बार वृंदावन आकर के देखो बड़ा ही दयालु है बाकी बिहारी बड़ा ही दयालु है बाकी बिहारी एक बार वृंदावन आकर के देखो एक बार गंदा करके देखो एक बार गंदा करके देखो गोपाल कृष्ण भगवान की वृंदावन धाम की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय लाल की जय वृंदावनामध्ये गेल्यासारखं वाटतंय लक्षात घ्या अनुभव अनुभव हा जीवनामध्ये फार महत्त्वाचा असतो परमात्मा आज वृंदावनाच्या पवित्र भूमीमध्ये गेले परमात्म्याने वृंदावनामध्ये सुद्धा भरपूर लीला केल्या हो धेनुकासुराचा उद्धार केला श्री शुकाचार्य महर्षी राजा प्रक्षेत्रीला सांगत असताना एक लीला सांगतात कालियामर्दनाची लीला तो चेंडू परमात्म्याला चेंडू काय निर्माण करता येत त्यांना हे ब्रह्मांड निर्माण केलं नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोढे अरे ज्यानं भूत भौतिक सृष्टी निर्माण केली ज्यानं ही सर्व सृष्टी ज्यानं हे सर्व निर्माण केलं त्याला एक चेंडू निर्माण करता येत नाही का परंतु परमात्म्याला लीला करायची होती आणि परमात्म्यानं तो चेंडू पाण्यामध्ये कालिया डोहामध्ये गेला परमात्म्यानं त्या डोहामध्ये उडी मारली श्री शुकाचार्य महर्षी असं लिहितात अबाल वृद्ध वनिता सर्वेंगे पशुवृत्तया निर्जगमुर्गोकुलादहीन कृष्ण दर्शन लालसा त्या डोहामध्ये ज्यावेळेस माझ्या कान्हानं उडी मारली ना अबाल वृद्ध वनिता सर्वेंगे पशुवृत्तया पशु जसे ओरडतात पक्षी जसे ओरडतात काही अघटित घटना जर असेल आणि गारा दारामध्ये जर गावरान गाय असेल तर त्या गायीला कळतं लक्षात घ्या ती ओरडते पशु ओरडता एखादा सर्प वगैरे निघाला तर पक्षी ओरडतात पक्ष्यांना कळतं माणसांना काही कळ माणसं बघतात एकीकडे चालतात एकीकडे आणि मग म्हणतात खड्ड्यात पडलो का अरे बघतो कुठे चालतो कुठे वर तोंड घेऊन चालत जाऊ नका जरा जमिनीवर चालताय काय बोलताय काय आपली योग्यता काय आपला अधिकार काय काय केलं पाहिजे अबाल वृद्ध वनिता अरे पशु ओरडायला लागले पक्षी ओरडायला लागले लहान मुलं रडत होती मोठी माणसं रडत होती वृद्ध सर्वेंगे पशुवृत्तया हा निर्जग शुकाचार्यांचे शब्द आहे शुकाचार्यांचे शब्द निर्जग मुर गोकुलाधीन आता कृष्णाचं दर्शन होणार नाही आता कृष्ण भेटणार नाही यमुना डोही बुडाला आता मात्र कृष्णाचं सानिध्य मिळणार नाही परमात्म्याला पाहायचं होतं कोण येत आहे कोणीच नसतं लक्षात घ्या दुःख असतं ना दुःख फक्त त्या व्यक्तीला भोगावं लागत सुख के सब साथी दुख में ना कोई सुख के सब साथी दुख में ना कोई मेरे राम मेरे
एक सारा हो जाना सुख के सब साथी सुख में न पो सुख के सब साथी सुख में न पो ना कुछ तेरा ना कुछ मेरा ना कुछ तेरा ना कुछ मेरा हे पाला जो भी तेरा फिर काई को सारी उमरिया फिर काई को सारी उमरिया पाप के अग्नि हो गए सब साथी दुख में न को साथी सुख में न को के सब साथ सुख में न को वाह 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 सुख के सुख सुखामध्ये सर्वजण येतात आणि जीवनामध्ये जर कधी अपयश आलं जीवनामध्ये कधी दुःख आलं तर त्या व्यक्तीला भोगावं लागतं ना कुछ तेरा अरे काय तुझं इथे ना कुछ मेरा आणि कधी कधी दुःख सांगता येत नाही कुणाला सांगता येत नाही त्या व्यक्तीला दुःख भोगावं लागतं परमात्म्याला पाहायचं होतं आपल्यासाठी कोण आहे कुणीच उडी मारली नाही परमात्म्याला वाटत होतं एकानं उडी मारावं एका गोपालानं उडी मारावं आईनं उडी मारावी नंदानं उडी मारावी यशोदेनं उडी मारावी कुणीतरी एका बांधवानं उडी मारावी एक पाऊल पुढे तर दहा पाऊलं मागे एक पाऊल पुढे तर दहा पाऊलं मागे न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न विद्या न जाया भवाब्धा बपारे महादुःख भीरु प्रपात प्रकामी प्रलोभी प्रमत्त कुसंसार पाश प्रबंध सनाहम नाही परमात्मा तिथे गेले खाली नागपत्न्या होत्या तो सर्प झोपलेला होता त्या नागपत्न्यांनी एवढा सुंदर बालक आजपर्यंत तिथं पाहिला नव्हता त्या नागपत्न्यांनी त्या बालकाला म्हणजे परमात्म्याला सांगितलं आत्तापर्यंत इथं जी आली ती मागं गेली नाही इथं मृत्यू आहे लवकर वर जा आमचे पती अजून उठले नाहीत आणि आमचे पती उठले तर तुला जिवंत ठेवणार नाही जा तू इथून निघून जा परमात्मा त्या नागराजाजवळ जातात त्या कालियाचं स्वरूप मोठं होतं तो सर्पाचं स्वरूप मोठं होतं त्या डोहावरून वरून जाणारे पक्षी मरत होते एवढं त्याचं विष होतं तिथं काहीच नव्हतं परमात्मा त्या सर्पाजवळ गेले परमात्म्यानं त्या सर्पाबरोबर युद्ध केलं आता सर्प मृत्युमुखी पडणार पत्नी हुशार त्या पत्न्या नागपत्न्या हुशार होत्या नागपत्न्यांनी परमात्म्याची स्तुती स्तुती केली परमात्म्याची स्तुती केली नागपत्न्या म्हटल्या की आमच्या पतीचं महाभाग्य की हे भगवान आमच्या पतीच्या मस्तकावर तुम्ही दोन्हीही चरण ठेवले हे माझ्या पतीचं महान भाग्य आहे परमात्मा म्हटले त्या नागपत्न्यांना श्री शुकाचार्य महर्षी सांगतात की हे आता जर मी अजून एक दोन मिनटं याच्या मस्तकावर उठलो नाही तर हा मृत्युमुखी पडणार आणि हे कशाचं भाग्य त्यावेळेस त्या नागपत्न्यांनी सांगितलं परमात्मा अरे तुझे चरण काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा योग ध्येयांग्र पंकजम शुकाचार्य महर्षी राजा प्रक्षितीला सांगत असताना सांगतात की योग ध्येयांग्र पंकजम सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे राणोराण कल्पतरू परिया दुर्लभ विठोबाचे पाया तुझ्या चरणाचा महिमा हो तुझ्या चरणाचा महिमा तुला माहीत नाही अरे बळीनं सर्व संपदा दानामध्ये दिली तेव्हा तू तुझा एक पाय बळीच्या मस्तकावर ठेवला माझ्या पतीनं काय केलं काहीच केलं नाही दोन्ही पाय तुम्ही आमच्या पतीच्या मस्तकावर ठेव ही कृपा नाही तर अजून काय परमात्मा प्रसन्न झाले परमात्मा म्हटले तुम्हाला काही पाहिजे का त्यावेळेस त्या नागपत्न्या म्हटल्या शुकाचार्य महर्षी सांगतात नागपत्न्या म्हटल्या नपारमेष्ठम न महेंद्र देशनम नपारमेष्ठम न महेंद्र धिष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम
न योग सिद्धी, आम्हाला योग सिद्धी नको आहे, आम्हाला समोरची धरतीचं ऐश्वर्य नको आहे, आम्हाला पद प्रतिष्ठा नको आहे, आम्हाला मान नको आहे. न पारमेष्ठम न महेंद्र दर्शनम न सार्वभौम न रसाधिपत्यम न योग, आम्हाला योग नको आहे, आम्हाला सिद्धी नको आहे, आम्हाला या अष्टसिद्धी नकोय. आणि मा महिमा लघिमा वरिमा इष्ट प्राकाम्य ईशित वशित हे नकोच आहे. आम्हाला अष्टसिद्धी नको, आम्हाला योग नको, आम्हाला तुझं काहीच नको आहे. फक्त आम्हाला आमचे पती जिवंत पाहिजे. प्रार्थना केली तव पाद प्रपन्न असे शब्द आले भागवतामध्ये. प्रपन्न म्हणजे तुझ्या चरणाचे रजक्कन, रज प्रपन्ना शुकाचार्यांचे शब्द आहेत. रज प्रपन्ना परमात्मा खाली आले, सर्प एकदम मूर्छित अवस्थेमध्ये सर्प होता तो काली आहे सर्प. आणि सर्पाचं आणि भगवंताचं तिथं बोलणं झालं भागवतामध्ये. असं आलं बोलणं झालं, सर्प म्हटला देवा हे जग कोणी निर्माण केलं? म्हणले मी. मग म्हटले सर्प जाती कोणी निर्माण केली? म्हणले मी. मग म्हटले असं केलं देवा, तुम्ही आम्हाला निर्माण केलं, निर्माण करत असताना आमच्या तोंडामध्ये विषाच्या ऐवजी अमृत दिलं असतं तर कलियुगामध्ये प्रत्येकाने एक एक साप पाळला असता. पाळला असता की नसता? तुम्हाला काय चाललं हे लक्ष आहे ना? का किती वाजले? बंद करायचे का? लक्ष विचलित झालंय. कथा आपण आता 5 मिनिटांमध्ये बंद करणार आहोत. कथेची संगती, त्या नागपत्न्या असं म्हणू लागल्या की कलियुगामध्ये जर विषाच्या ऐवजी जर अमृत दिलं असतं तर प्रामाणिकपणानं मी सांगतो म्हणून नाही, प्रामाणिकपणानं सांगा, जर सापाच्या मुखामध्ये जर अमृत असतं तर कलियुगामध्ये एक एक साप आपण पाळला असता. नको ते पाळतोच की? साप पाळला नसता? जे पाळायला पाहिजे ते तर आम्ही पाळतच नाही. तर अमृत असतं तर एक एक साप पाळला असता माणसाने कलियुगामध्ये घराघरामध्ये. पण तो असं केलं नाही. आणि माफी मागून सांगतो, या जन्मात जर भजन केलं नाही तर नामाविन मुख. वा वा, शहाजापूरची माणसं हुशार आहे. पुढच्या जन्मात तोच नंबर आहे. मग घाबरू नका, पुढच्या जन्मामध्ये हो, पुढच्या जन्मामध्ये मग तोच नंबर आहे. मग कशाचं भागवत? काही काही माणसं म्हणतात मी कथेला गेलो पण पठ्ठ्यानं भजन केलं नाही. करू नको पुढच्या जन्मात. मग मारिती तोडीती झोडीती नाही त्या यमासी करुणा. पुढच्या जन्मामध्ये मग तिथं काय खोटं चालत नाही, इथं चालतं. मग तिथं मात्र नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढीती कुडी प्राणा. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया. तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे, जिस पाना था उसको तो खो दिया. बाधा गया तू, संत समागम को भूल गया तू. विषयों के बंधे से बाधा गया तू, संत समागम को भूल गया. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गवा
मुझको तो खो दिया। होगी फची की टुकड़ा कहे बस भूल गया तो कन के घमंड से होगी फची थी टुकड़ा कहे बस भूल गया। क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको ये खो दिया जिसे पाना था उसको ये खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया जिसे पाना था उसको तो खो दिया। वाह वाह क्या किया क्या किया तूने जीवन गवा दिया आणि कालियाचा उद्धार केला परमात्म्याने आणि परमात्म्याने आज जी लीला केली चिरहरण लीला हे मंते प्रथमे मासे नंद ब्रज कुमारिका हेमंत ऋतू कधी असतो हेमंत ऋतू आम्हाला तीनच माहिती आहेत उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा बाकीचे ऋतू गायब माहितीच नाही। लहानपणी शाळेमध्ये शिकवलं जायचं लहानपणी आता ना ऋतू माहिती आनंद माणसानं कमी केला बरं। हेमंत ऋतू आणि हेमंत ऋतूमध्ये हेमंते प्रथमे मासे नंद ब्रज कुमारिका ज्या गोकुळामधल्या ज्या कुमारिका होत्या त्या कुमारिकांनी कात्यायनीची पूजा केली। हेमंत ऋतूमध्ये कात्यायनीची पूजा ही महालाभदायी असते त्या सर्व 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 कुमारिका कात्यायनीकडे गेल्या आणि कात्यायनीची पूजा केली। कात्यायनी महामाई कात्यायनी महामाई महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतं देवी पतिते कुरुते नमः हे कात्यायनी जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा शिवा क्षमाधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। हे भगवती हे कात्यायनी महायोगिनीधीश्वरी नंद गोप नंदाचा जो पुत्र आहे हा परमात्मा आम्हाला पतिरूपानं पाहिजे। नंद गोप सुतम देवी पतिते कुरुते नमः श्यामसुंदर हे श्यामसुंदर आता परमात्म्यांची लीला केली ना आता ह्या लीलाचा कलियुगामध्ये अर्थ वेगळा घेतला जातो। चिरहरण लीला चिरहरण लीला भागवतामध्ये एवढी महत्त्वाची आहे। चिरहरण आता ह्या कथेचा कथाकार काय अर्थ सांगतील समाज त्याचा काय अर्थ घेईल हे काही सांगता येत नाही परंतु शास्त्रीय चिंतन असं आहे ज्याची ज्या गोपिक आता उद्या आपल्याला रासलीला रासलीला इतकी सुंदर आहे त्या रासलीलेवर माझ्या नाथांनी पाच अध्याय लिहिले पाच अध्याय त्याला रास पंचाध्यायी म्हणतात। रासलीला हा भागवताचा प्राण आहे। एखाद्यानं विचारलं महाराष्ट्राचा प्राण काय आहे
तर प्रामाणिकपणाने सांगतो, जर एखाद्या भाग्यवंताने विचारलं महाराष्ट्राचा प्राण काय आहे, तर त्याला सांगा महाराष्ट्राचा प्राण ज्ञानेश्वरी आणि गाथा। हे लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी आणि गाथा। जर ज्ञानेश्वरीचं चिंतन नसेल, गाथ्याचं चिंतन नसेल, तर तुम्ही जगू शकत नाही। लक्षात घ्या, महाराष्ट्राचा प्राण ज्ञानेश्वरी आणि गाथा। तसं ह्या भागवताचा प्राण जर काय असेल तर रास पंचाध्यायी रासलीला, सुंदर लीला आहे उद्या। पण रासलीलेचा अधिकारी तो आहे ज्याची चीरहरण लीला झालेली आहे, ज्याची चीरहरण लीला झाली तो रासलीलेचा अधिकारी आहे। आणि ही जी रासलीला आहे, ही चीरहरण लीला, याचा अर्थ असा आहे की परमात्म्याने जे वस्त्र हरण केले, हे वस्त्र म्हणजे काय, तर याचंच श्री शुकाचार्य महर्षी राजा परीक्षितेला सांगत असताना सांगतात, कृष्ण हा ईश्वर आहे। लक्षात ठेवा, कृष्ण हा ईश्वर आहे, गोपी ह्या जीव आहे, आणि वस्त्र म्हणजे अविद्या, वस्त्र म्हणजे अविद्या। तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो, मराठी अर्थ असा होतो की कृष्णरूपी ईश्वरानं जीवरूपी गोपिकांची अविद्यारूपी वस्त्र हरण केली, अविद्या हरण केली, अविद्या अज्ञान अज्ञान हरण केलं। आणि आमच्याकडे जन्मजन्माचं अज्ञान आहे, जन्मजन्माचं अज्ञान आहे, लक्षात घ्या। आणि काहींनी जर अर्थ वेगळा केला तरी सुद्धा असं म्हणतात की समर्थाला दोष लागत नाही, समर्थ कोणही दोष गोसाई। रामचरित मानस जर कधी वाचलं तर रामचरित मानसामध्ये असं म्हटलंय तुलसीदास महाराजांनी, समर्थ जी समर्थ माणसं असतात, जी समर्थ असतात ना, समर्थाला दोष लागत नाही, समर्थ कोणही दोष गोसाई। रवी सूर्याला दोष नसतो बरं, सूर्यावर तुम्ही कितीही शिंतोडे शिंतोडे सूर्यावर, ते सूर्यापर्यंत जात नाही, ते आपल्याच तोंडावर येतात, लक्षात घ्या। सूर्याला दोष लागतच नाही, लक्षात घ्या। रवी पावक, पावक शब्द म्हणजे अग्नी, अग्नीला दोष नाही, रवीला दोष नाही, सरिता म्हणजे नदी, हो नदीला दोष नसतो, लक्षात घ्या। आणि संत महापुरुष, संत महापुरुष, साधू महापुरुष, समर्थाला दोष नसतो, परमात्म्याने अविद्या हरण केली, आणि याला शास्त्रामध्ये भागवतामध्ये चीरहरण लीला म्हणतात। आणि ज्या गोपिकाची चीरहरण लीला झालेली आहे, त्या गोपिकांना उद्या परमात्मा, हो रासलीलेचे अधिकारी परमात्मा त्या गोपिकांना बनवत आहेत। आणि आता आपल्याला जी लीला पाहायची, ती लीला गोवर्धनाची लीला आहे, थोडक्यामध्ये पाहायची। एक 5 मिनिटामध्ये कथा समाप्त होईल, कथेची मर्यादित वेळ संपत आलेली आहे। या ठिकाणी खरोखर तुम्हाला सर्वांना धन्यवाद। आज मात्र आपला सभा मंडप पूर्ण भरलेला आहे, लक्षात घ्या, अतिशय चांगली गोष्ट आहे। आता 2 दिवस राहिले, जी गोवर्धन परमात्माची गोवर्धन पर्वताची जी लीला आहे, 1 दिवस परमात्मा नंदराजा हे सर्व अंगणामध्ये असे बसलेले होते, आणि नंदराजा एका पूजेची तयारी करतो। कथ्यता मे पितः कोयम, श्री शुकाचार्य महर्षी सांगतात, कथ्यता मे पितः कोयम संभो न उपागतः, किं फलं कस्य चोद्देश केन वा साध्यते मखः। बाबा तुम्ही हे काय करताय, तुम्ही ही कशाच्या पूजेची तयारी करताय? त्यावेळी नंदराजानं सांगितलं, पर्जन्यो भगवान इंद्रो मेघस्तस्तात्म मूर्तया ते भी वर्षन्ति भूतानां प्राणिनं जीवनं पयः। इंद्र परमात्मा पाऊस पडतात, आणि पाऊस पडला की पृथ्वी सुजलाम सुफलाम होते। ते भी वर्षन्ति भूतानां, आणि ही इंद्राची पूजा आहे। कर्मानु आपण पिढ्यानपिढ्या इंद्राची पूजा करत आलेलो आहोत। परमात्म्याला इंद्राचा अभिमान घालवायचा होता, इंद्राला अभिमान झालेला होता, आणि परमात्म्याला इंद्राचा अभिमान घालवायचा होता। परमात्मा म्हटले, बाबा पाऊस इंद्र पाडत नाही, पाऊस कशामुळे पडतो माहित आहे? चातक नावाचा एक पक्षी, चातक चातक, आणि तो चातक आहे ना, तो फक्त पावसाचंच पाणी पितो, आपलं काही नाही, आपण काहीही पितो। आरा पाण्याचा विषय आला म्हणून सांगतो, कुठलं पाणी प्यावं, कुठले
काही? अरे 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 घ्या चातकात, चातक फक्त पावसाचंच पाणी चातक पितो आणि पाऊस हा पडतो चातकामुळे. मी म्हणत नाही, चातकाचे नि कणवे ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द आहे. मेघू चातक नावाचा, त्याच्यासाठी हे मेघ ते भी वर्षात ते भूतान हो. आणि चातकासाठी पाऊस, तुम्हाला हे पटणार नाही कारण तुम्हाला याचे जास्त काही संस्कार नाही. तुम्हाला छोटं थोडं उदाहरण, गाय ना गाय, गाय पाहिली, गाय दूध कोणाकरता देते? बरोबर, वासरा. त्या वासराच्या नशिबात नाही हे त्याचं दुर्भाग्य, आपलं नाही. त्या वासराला दूध नाही, दूध गाय वासरासाठी देते पण संपूर्ण घराला त्याचा उपयोग होतो, संपूर्ण घराला. वत्साचेनी ओरसे, गाय जी पाना सोडते ना ते आपल्या वासरासाठी सोडते. त्या वासराचं दुर्भाग्य त्याला मिळत नाही पण ते दूध ते पूर्ण कुटुंबाला मिळतं. तसं पाऊस हा चातकासाठी पडतो परंतु त्याचा समाजाला उपयोग होतो, लक्षात घ्या. चातकाची, चातकासाठी पाऊस पडतो बाबा. हा हा पाऊस काय, कर्मणा जायते जंतू, कर्मणा जायते जंतू कर्मणैव, हो हा हे सर्व यानं पडतं. इंद्राला अभिमान झालेला होता, म्हणजे आज काय करायचं? म्हणजे आज गोवर्धनाची पूजा करायची. आणि या ठिकाणी आज गोवर्धनाची आपण पूजा करणार आहोत. आपल्या कथेची मर्यादित वेळ संपलेली आहे. झालेली सेवा प्रभू पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरु निमराज महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी. तुम्ही फार लांबून लांबून सर्वजण आलात. प्रभू तुम्ही महेशांची आमूर्ती, आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की, किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले, तेथ माझे ते उरले पायी कपन. जे काही चांगली वाणी आहे ती फक्त सद्गुरु निमराज महाराजांची कृपा आहे. महाराजांची नाही आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची वाणी त्याची आहे. लक्षात घ्या, वाणी त्यांची, वाणी कृपा त्यांची आहे. कृपा, कृपा या केली संतजनी, कृपा ही सद्गुरूंची आहे, कृपा महाराजांची आहे. तुम्ही सर्वजण आलात, ज्या ज्या ठिकाणाहून आलात, ज्या श्रद्धेनं आलात, त्या श्रद्धेला आमचं वंदन आहे. जिथून तुम्ही आलात तिथं आमचं वंदन आहे. लक्षात घ्या, तुम्ही अतिशय सुज्ञ श्रोते आहात. आज या कथेमध्ये या ठिकाणी पाडळीगावचे भाऊसाहेब पाटील करंजुले तेही उपस्थित राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि देवदेठण गावचे ज्येष्ठ नागरिक, आमच्यावर नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहेत, करंजुले पाटील असतील, दत्तात्रय लोखंडे असतील, तेही उपस्थित राहिले, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि नितांत अतिशय आमच्यावर अतिशय प्रेम करणारे असे आमचे एकनाथ काका शेळके हेही या ठिकाणी आले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. अजून पांढळी पारळी रांजण गावचे पण गावामध्येच स्थायिक असणारे आमचे प्रभाकर मेडिकल तेही या ठिकाणी आले, त्यांना मी धन्यवाद देतो. रांजणगाव तिथून माणसं आले, राळेगण सिद्धी आवटी काका आले, गाजरी काका आले, सारोळा कासार स्टेशन सारोळा तिथून माणसं आले, स्टेशन सारोळा, ज्ञानदेव धामणे त्यांचा परिवार, सर्वच सर्व माणसं या ठिकाणी लांबून लांबून सर्वजण येतात. प्रेम आहे, श्रद्धा आहे. आणि तुम्ही समस्त ग्रामस्थ शहाजहापूर, समस्त भक्तमंडळी, समस्त भक्तमंडळी, समस्त महाराज मंडळी या ठिकाणी हरिभक्त परायण राजेंद्र महाराज शहाणे, आमची मगाशी भेट झाली होती, त्यांना अर्जंट असं काहीतरी काम होतं तरीसुद्धा कथा ऐकायला आले, तुम्हालाही मनापासून मी धन्यवाद देतो. या ठिकाणी हरिभक्त परायण जालिंदर महाराज जरवडे, अतिशय ही सर्व जाणकार मंडळी आहेत, हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. हरिभक्त परायण शितोळे महाराज, नाना विलास महाराज, काळे काका, काकाही या ठिकाणी उपस्थित राहिले. असं रोज तुम्ही यावं, असे प्रतिष्ठित माणसं आली म्हणजे बरं वाटतं. आणि गावातली सर्व सुज्ञ जाणकार मंडळी
सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आहे हो, परंतु तरीसुद्धा आमचे सर्व, आमच्यावर प्रेम करणारे आमचे सर्व महाराज मंडळी, आमचे गायक मदन महाराज, वादक सुंदर तबला वाजवतात गवई महाराज, गायन तर सुंदर गायन आहे, असं वाटतं की गायनच ऐकत राहावं, पण तुम्ही कथा ऐकायला आलेले असताना गायन केवढं ऐकणार? तुम्हाला गायन ऐकायचं असेल तर शुक्रवारी भजन ठेवलं आहे, शुक्रवारी मग त्यावेळेस भजन ऐका, जमन का नाही जमायचं? तुम्हाला आधी काय जमतंय आणि काय नाही जमतं हे मला सांगा, मग आपण नंतर प्रोग्राम काय करू, हे जमत नाही ते जमत नाही हो ते आपण मग नंतर करू, गायक आणि आम्हाला हे आमचे असणारे सिंतवादक महाराज लोखंडे महाराज त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. जाधव महाराजांनी टाळं वाजवला, आमच्या मनीषाताई अतिशय मेहनत करतात, सुंदर म्हणतात, त्यांनी काल एक तासामध्ये माणसं शोधून काढली, चांगली माणसं शोधली बरं का? हो काल वसुदेव असा बनला तर शहाजहानपूरच्या लोकांनाच कळणार कोण वसुदेव आहे. मला त्यांनी काल सांगितलं घरी गेल्यानंतर सुद्धा त्यांना तो ओळखू नाही आला, म्हणलं असं काही करत जाऊ नका, कमीत कमी घरच्या माणसांना ओळखू यावं. हा छान माणसं शोधून काढली, तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि आता सर्व मातृवर्ग, मातृवर्गाने